हॅलो, नाही नाही अहो, हा भाद्रपद बंगला नाही, तो गृहमंत्री उत्तमराव देशमानेंचा. हा मुख्यमंत्री साहेबांचा बंगला आहे. श्रावण, नाही या साहेब कुणालाच भेटणार नाहीत. हॅलो, कोण दादासाहेब सरकार? हो, मी वर्षा बोलतीये. सी एम साहेब आहेत ना, संध्यातही आहेत. हो, लगेच सांगते. थँक्यू सर. अरे तुम्ही कोण अडवणार? अरे मला अडवणार तुम्ही कोण आहे? मला अडवतायत? अरे मला अडवणार तुम्ही कोण? काय झालं? आम्ही लेजिमराव शेमसे, या राज्याचा सांस्कृतिक मंत्री. माहिती आहे मला. तुमचं सेक्रेटरी पानसे सिक्युरिटी आम्हाला अडवते, आम्हाला मंत्र्याला. आमचा काय गुन्हा आहे? तुम्ही म्हणता साहेबांची अपॉइंटमेंट मिळणार नाही. आता साहेब आम्हाला अपॉइंटमेंट देत आहेत का? कशासाठी? हे पा, तुम्ही आधी इथे शांत बसा. पाहू, शांत बसायला आलो नाही इथं मी. अहो, राज्यात दुष्काळ पडलाय हे तरी तुम्हाला माहितीये ना? राज्यातला दुष्काळ महत्वाचा का तुमची भेट? आम्ही ते जाणत नाही. आम्हाला साहेबांची भेट? काय गडबड आहे साहेब? आमचा प्रश्न आम्हाला त्या. आधी आवाज कमी करा. आवाज कमी करू का? ज्या निवृत्त पोलीस महासंचालकाची त्या गाण्या गोरेची आम्ही गडचिरोलीला बदली केली, त्याला तुम्ही कोट्यावधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पथकाचं प्रमुख पद दिलात. दिलात ते दिलात. आज त्यांनी मला नोटीस पाठवली. मला हे बाप, उद्या आम्हाला नोटीस पाठवतील, परवा गृहमंत्री उत्तमरावांना नोटीस पाठवतील. बघा, तुम्ही जरा शांत बसा. हा साहेब, जरा बघा त्यांच्या. वर्षा, बाहेर ते पत्रकार खांडेकर ताटकळत बसले आहेत. पत्रकारांना असं ताटकळत ठेवू नका. त्यांना आताना ताईना भेटायला आले आहेत ते. हा, आणि एक महत्वाचं, सांस्कृतिक मंत्री आले आहेत, त्यांच्यासाठी सरबत मागवा, बर्फ मारके. हा बसा बसा. उत्तमराव बघा जरा. बर्फ आमच्या डोक्यावर ठेवा. ये बाबा, तू जरा आता गप बस. तागपस तू चमचा रे, चमचा. आज दादासाहेब सरकार सीएम असते ना, ये बघ, तू चमचा रे. असेन मी चमचा असेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रकरण फार गंभीर आहे. आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये तुझं पार वस्त्र हरण झालंय. अशा स्थितीमध्ये या राज्याचा गृहमंत्री म्हणून आम्हीच फक्त तुला वाचू शकतो. समजलं का? तेव्हा उगाच डोसक भडकू देऊ नको, आणि डोसक्याला उगाच आंधळ्यासारखा जाळू नको. काय राव, मी काय म्हणतो? मी संध्या ताईना सांगते. काही गडबड नाहीये, निवांत वेळ आहे मला. अहो, पण त्यांना नाहीये ना. ओ हो हो राजा हो, नमस्कार नमस्कार. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. मग काय, थोर बातमीदार कम पत्रकार कम लेखकू कम चरित्रकार. संध्याबाईंच चरित्र लिहिताय म्हणे? हो चाल. आल्या आल्या, पण एकदम बेस्ट नाही हा बरं का संध्याबाईंच चरित्र? बरं का जनसे साहेब, मुख्यमंत्र्याच्या बायकोचं चरित्र लिहिणारे हे पहिले चरित्र सम्राट. काय राजा भाऊ बोला, कुठपर्यंत आलं हे चरित्र? अलीकडे सुरुवात केली. हळूहळू संध्या त्यांच्या आठवणीतून साकारते. साकारा साकारा, गुड गुड गुड, फील गुड. आता कसलं आलंय फील गुड म्हणा? आता फक्त आतला आवाज ऐकायचा आणि मॅडमचा हुकूम ऐकायचा. काय राजा बोला. नाही आपला दोस्त नाही म्हणून तुम्हाला विचारतो. नाही म्हणजे चरित्रात काही दम आहे ना? त्याचं काय साहेब? प्रामाणिक, कर्तबगार आणि सत्यनिष्ठ माणसाच्या चरित्रात नेहमीच दम असतो. कारण त्याची निष्ठा फक्त सत्यावर असते, सत्यावर नाही. संध्याताई तशाच आहेत. त्याशिवाय काय, मुख्यमंत्री साहेबांनी संध्याबाईंचं चरित्र लिहिण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली. अरे आमच्या संध्याबाई आहेतच तशा. बरगा शिमचे साहेब, संध्याबाईंचे वडील थोर स्वातंत्र्य सैनिक. अरे बाबा, आपल्या तुकोबारायने म्हणून ठेवलाय ना, खानदशी माती. संध्याबाई आपल्या सीएमच्या पाठीमागे अशा काही ठामपणे उभ्या आहेत जशा सांडा माग बैल. गाय 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 गाय. सांगायचा मुद्दा काय कि संध्याबाई आहेतच तशा पॉवरवास. काय जमचे साहेब, हो ना? आज फोटो छापला ना पेपरात आमचा पॉवरवास. मग काय पत्रकार बोला, आम्हा मंत्र्यांचं चरित्र कधी लिहिताय? त्याचं काय आहे साहेब? आपण सगळे मंत्री किती चारित्र्यवान आहात हे जेव्हा जनतेला कळेल तेव्हा तुमचं चरित्र घराघरातून लिहिलं जाईल आणि अंगाई सारखं गायलं जाईल. मारला धोबी पछाड मारला. मायला तुझ्या पत्रकारांची जात म्हणजे फाटक्या तोंडाची फाटक्या. पुरे बर, पुरे तर पुरे. मंत्री साहेब, साहेबांनी आज बोलवलंय. बोलवलं का? आणि मला
तुम्ही बसा. शिंदेसाहेब, आम्ही आधी साहेबांशी बोलतो, त्याला सगळं समजावून सांगतो आणि मग तुम्ही भेटा. काय काळजी करायची नाही, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, मग काय काळजी करता. आलो आम्ही, आता जाऊन येतो. ओ राजा भाऊ, बोला. आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे जरा लक्ष असू दे. गृहमंत्री साहेब, आजकाल सगळ्यांचंच त्यांच्याकडे लक्ष आहे. तुम्ही पत्रकार म्हणजे काय राजा भाऊ तुम्ही पण. ओ हिमसेब, आम्ही आहोत ना. मग काय सांस्कृतिक मंत्री साहेब, आजकाल सगळी तुमच्याच नावाची चर्चा आहे. सगळं खोटं आहे. हो खोटं आहे. हा म्हणजे बेळगीला तुम्ही रोज रात्री लेडीज बार मध्ये कंपनी देत होतात, हे खोटं आहे. साफ खोटं आहे. त्या त्या विरोधी पक्षवाले तुम्हाला हाताशी धरून नको नको ते लिहायला लावले आणि तुम्ही. जेमसे साहेब, तुम्हाला साहेबांनी आत बोलवले. वर्षा, वर्षा, हे बघ ते टीव्ही चे लोक येतील, त्यांना प्लीज थांबवून ठेव. ठीक आहे. नमस्कार संध्याताई. काय लेकर बसा. थँक्स. सॉरी तुम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. जी हा, तर काल कुठपर्यंत आलो होतो आपण? नाशिकला तुमची जीवलग बालमैत्रीण होती पार्वती. येस पार्वती, अलीकडेच एका अपघातात त्यांचं निधन झालं. हो, तिच्या कुटुंबियांना नाही भेटता आलंय मला, पण नाशिकला जाईन तेव्हा नक्की भेट. संध्याताई, तुमच्या बालपणीच्या संदर्भातल्या बहुतेक मित्रमैत्रिणीच्या मुलाखती मी टेप केल्या. अरे वा. आणि आज तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरी संदर्भात बोलणार आहात. एक मिनिट हा, बोला. बोलू. हा तर मी आणि पार्वती आम्ही दोघींनी नागपुरातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अच्छा. ग्रॅज्युएट झाल्यानंतर आम्ही जर्नलिझमचा कोर्स केला. बरं. तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर मला पहिली नोकरी मिळाली ती जनता टाइम्स मध्ये. जनता टाइम्स मध्ये. नोकरी मिळाल्याबरोबर माझ्यावर आर्टिकल लिहिण्याची वेळ आली. आर्टिकल मी लिहिलं देखील, पण जे लिहिलंय ते इतकं पोरकट होतं की आमचे उपसंपादक साने साने हा त्यांनी त्यांचे एक मित्र घाटपांडे घाटपांडे हा घाटपांडेंकडे करेक्शनसाठी ते दिलं. त्यामुळे माझी नोकरी पक्की झाली. अर्थात याचं सगळं श्रेय मी त्या घाटपांडे साहेबांना देते. अच्छा. आता हे घाटपांडे कसे दिसतात देव जाणे, कारण आजपर्यंत त्यांना भेटण्याचा काही योग आलेला नाही मला. त्यानंतर मग अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचा मला संधी दिली गेली. त्याच दरम्यान माझी आणि CM साहेबांची भेट झाली, आमचं लग्न झालं. मग गृहराज्यमंत्री ते CM ची पत्नी, असा माझा प्रवास सुरू झाला. अच्छा. मग त्यानंतर मी माझ्या पत्नीला डिस्टर्ब करू शकतो काय? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर. सर मी कोणा हरकत घेणारा नाही, थोडं महत्वाचं बोलायचं. जी संध्या, मी उद्या चालेल? नाही उद्या जरा थोडी गडबड आहे, मी फोन करते तुम्हाला. जी जी येतो मी. या. थँक्यू सर. संध्या, या सांस्कृतिक मंत्र्याचं काय करायचं? सगळं तयार आहे. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे फाईल रेडी केली आहे मी. जेलमध्ये डांबायला भरपूर पुरावा आहे. आता दादासाहेब सरकारांचा फोन आला होता. दादासाहेब? झेमसेला वाचवा. उत्तमराव बाकीचे मंत्री सुद्धा तेच म्हणतात, झेमसेला वाचवा. उद्या दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचा फोन येईल, झेमसेला वाचवा. तुम्हाला काय वाटत? मला त्याला लाथ मारून हकलून द्यावासा वाटतो. अहो मग तसंच करा. अगं पण ही पक्षाची अब्रू. अब्रू अब्रू म्हणताना आज पक्षात गुन्हेगारी वाढत चालली आहे साहेब. खरं आहे तुझं. तुम्ही दादासाहेबांना मीटिंग बद्दल कळवलं का? येत आहेत ते. मुख्य म्हणजे निवडणुकीसाठी मला पक्षाचं धोरण ठरवायचं आहे. त्यात काय ठरवायचं साहेब? पक्षाला पैसा हवा म्हणून गुन्हेगारांना निवडणुकीचं तिकीट देऊन त्यांच्या डोक्यावर मंत्रिपदाची झूल चढवणार आहात का? नाही साहेब. साहेब गेल्या 3 महिन्यात तुम्ही अनेक गुन्हेगारांना, समाजद्रोह्यांना पोटाखाली अटक केलं. तुमचा हा धाडसी निर्णय जनतेला खूप आवडलाय. तेव्हा आता धोरण एकच, सचोटीने आणि प्रामाणिकपणे या समाजाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करायची. संध्या, माझ्याकडे हे मुख्यमंत्रीपद फक्त 1 वर्षापुरतं मर्यादित आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत साहेब. या निवडणुकीचं लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठीने तुम्हाला मुख्यमंत्री केलं, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही जे निर्णय घ्याल ते जनतेच्या हिताचे असतील. ही निवडणूक फक्त पैसा जिंकून देणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि अर्थात ही निवडणूक जिंकून आल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही याची काळजी देखील पक्षश्रेष्ठी घेतील. तो पुढचा मुद्दा झाला. तरी देखील साहेब, तुम्ही आव्हान स्वीकारायलाच हवं. सहज सोपी गोष्ट एकच आहे, मंत्र्यांना पैसे खायची सवय आणि लोकांना ती द्यायची, ही प्रथा आता थांबलीच पाहिजे.
हे सगळं जनतेसमोर आणा, प्रेसला हाताशी धरा. राज्यकर्त्यांना भ्रष्टाचाराची जरब बसेल अशी दहशत निर्माण करा. एकदा राज्यकर्ते सुधारले की समाज सुधारणा दूर नाही. मग तुझा सल्ला काय? गृहमंत्र्यांकडून सगळ्यांच्या कॉन्फिडेन्शियल फाईल मागवा. जे प्रामाणिक आहेत त्यांनाच निवडणुकीचं तिकीट द्या. जे गुन्हेगार आहेत त्यांना समाजासमोर आणा, त्यांच्यावर कडक कारवाई करा. लोकांचा आणखीन विश्वास बसेल. आणि साहेब, ही निवडणूक आपणच जिंकू. गट 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 गट. या सांस्कृतिक मंत्र्याचं काय करू? निवडणुकीचा शुभारंभाचा नारळ त्यांच्याच डोक्यावर फोडा. चांगली दहशत बसेल. डिसिजन तू घे. माझी काहीच हरकत म्हणजे बंदूक माझ्या खांद्यावर आणि चाप तुमच्या हातात. बंदूक नेहमीच माझ्या खांद्यावर, चाप तुझ्या हातात. पाठवतो त्याला. ताई, टीव्हीचे लोक आले. अरे हो, त्यांना बसून ठेव, मी आलेच. हो. ताई ताई, मला वाचवा, मला वाचवा ताई. असं काय करताय झेमसे? उठा उठा, बसा बसा. बाबू. जी ताई. माझ्या स्टडी मधून लाल फाईल घेऊन ये. जी ताई. अहो बस. मी काय म्हणतो ताई, अहो तुम्ही आमच्या पक्षातले निष्ठावंत नाही का? आपण जाणताच. हो बसा. ताई. हा झेमसे, मला सांगा बेळगी प्रकरणात तुमचं भाग भांडवल किती? अजिबात नाही. बेळगीशी तुमची मैत्री आहे? नाही. त्याला सिक्युरिटी प्रेस काढायला तुम्ही मदत केली? नाही नाही. त्यांनी जे स्टॅम्प पेपर काढले आहेत त्यात तुमचा किती भाग आहे? अजिबात नाही. बसा तुम्ही बसा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर झेमसे, तुमचा मी काही बॅकग्राऊंड उकरून काढलाय, तो जरा वाचून दाखवते. ठीक आहे. लेजिमराव झेमसे, जिल्हा सातारा, तालुका आंबेगाव. बसा बसा बसा. सरपंच असताना एका स्त्रीची तक्रार सरला धोंड गंभीर आहे. तुम्ही बलात्कार केलात? पर केस मिटवली ना. केस मिटवली? हो हो बरोबर, लिहिलंय पुढे लिहिलंय. हा, केस मिटवली बरोबर. बरेच गावगुंड तुम्ही पाहून ठेवले असणार नाही का? त्यांना नावही खूप चांगलं दिलंय तुम्ही, निष्ठावंत कार्यकर्ते, ज्यांची निष्ठा फक्त तुमच्यावरच आहे. नाही पर झेमसे, मध्यंतरी एका मीडिया चॅनलने तुमचं व्यंगचित्र काढलं म्हणून तुमच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसची तोडफोड केली. पर ताई, जनतेचा आवाज तुम्ही असा दाबू शकत नाही झेमसे. खरं तर त्याच वेळेला तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता. पर त्या गोष्टीशी माझा काहीच संबंध नाही ताई. संबंध नाही झेमसे? एक गोष्ट आठवली ती सांगते का? अशाच निवडणुका आल्या होत्या आणि त्यावेळेला माननीय यशवंतराव चव्हाण भाषणासाठी उभे राहिले. त्यांचं भाषण सुरू झालं आणि अचानक त्यांच्या समोरच्या जनतेने चले जाव यशा, चले जाव यशा असं ओरडायला सुरुवात केली. त्याबरोबर यशवंतराव चव्हाण हसले. त्यांनी जनतेला म्हटलं, मला खूप बरं वाटतंय, मला माझ्या आईची आठवण येते, कारण फक्त माझी आईच मला यशा हाक मारते. झेमसे, यशवंतराव चव्हाणांनी जनतेला आई म्हटलं. कोण यशवंतराव? बरोबर आहे झेमसे. अहो तुम्हाला महात्मा गांधी माहित नाही, तिथे यशवंतराव चव्हाण कुठे माहित असणार म्हणा. ताई, ही तुमची फाईल भ्रष्टाचार. अहो झेमसे, तुम्ही इथे कसे? म्हणजे? म्हणजे ही फाईल बघता निदान गेली 20 वर्ष तरी तुम्ही जेलमध्ये असायला हवं होतं. नाही पर ताई, आता मला वाचवा. एक मिनिट, आता शहाणे व्हा आणि राजीनामा द्या. अहो पर राजीनामा देणे एवढी ही गोष्ट गंभीर नाहीये. गंभीर नाहीये? नाही. ठीक आहे, नका देऊ तुम्ही राजीनामा. पानसे, सांस्कृतिक मंत्र्यांना बडतर्फ केलंय असं पत्र काढा. हो साहेब, सही करतील. त्यांना बडतर्फ केल्याची फाईल मी देते. हो. संध्याबाई, आम्हाला वाटतं थोडी घाई होतीये. माझा निर्णय मी घेतला. हे बघ. And that's final. That's final.
माझा राजीनामा माझा. अरे बाबा दुसरा गप ना गप. अरे मग तुझा का नको इतर मंत्र्यांचा का नको भडवे हो बेडगीचा तीर्थ प्रसाद तुम्ही पण खाल्लत ना. अरे गप ना गप एकदम गप. अरे बाबा भिंतीला सुद्धा का नसतात. असू दे असू दे ना इच्छी वाट लावून दिला रस्त्यावर आणलं ना तर लेजिमराव शेमसे म्हणून नाव सांगणार नाही. अरे माझी फाईल वाचते मला बडतर्फ करते. ही कोण मला बडतर्फ करणार. मुख्यमंत्री कोण आहे राग्या का ही गप एकदम गप. ये बघ झेमशा हे प्रकरण फार गंभीर आहे. सगळा हिचा मनमानी कारभार चाललाय आणि हे जर का असंच चालत राहिलं ना तर ही सगळ्या मंत्र्यांचा एक दिवस राजीनामा घेईल आणि सगळ्या मंत्र्यांना भीक मागायला लावेल कळलं का. तेव्हा उगस डोसक फिरवून घेऊ नको. या बाईचा वेळीच काहीतरी बंदोबस्त करायला हवाय. हा बंदोबस्त करायला हवा करायला हवा. गेले 3 महिने हेच ऐकतोय. अरे पर या माजरीच्या गळ्यात घंटा कोण अडकवणार. बेळगी प्रकरणात सगळं शेत जळतंय आणि ही पळीभर पाणी घेऊन निजायचा प्रयत्न करते. पण मी काय मला सांग बेळगीनं ज्या सिक्युरिटी प्रेसला हाताशी धरलं ती काय माझ्या बापाची होती. नाही रे बाबा. मग तुझ्या बापाची होती. नाही रे ती सेंट्रल मिनिस्ट्रीच्या बापाची. आणि माझा राजीनामा मला बडतो. काय म्हणतो तुला. उत्तमराव काय गडबड चाललंय. या झेमसे साहेबांच्या प्रकरणामध्ये संध्याबाईंनी फार टोकाची भूमिका घेतली आहे. म्हणजे आता झेमसे साहेब सुद्धा पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांना त्यांनी एकदम पक्षातून बडतर्फ करून टाकले. आता पक्षातून बडतर्फ करणं म्हणजे नाही नाही काय आहे. पण पक्षाची अध्यक्ष म्हणून ती हा निर्णय घेऊ शकते नाही का. ते सगळे ठीक आहे हो साहेब. पण या राज्याचे सीए म्हणून तुमच्याकडे काही पॉवर आहे की नाही. हा आता मुख्यमंत्री म्हणून माझा निर्णय आहे का. मी झेमसेना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलाय. साहेब तुमचा निर्णय तुमच्या जवळ. आता गप असणार नाही. आता गप असणार नाही. सगळ्यांची वाट लावतो. मला बडतर्फ कर. उत्तमराव हा प्रसाद अरे यांच्यासाठी आणला होता. मला पक्षातून बडतर्फ कर. अरे बघतो ना कसं बडतर्फ करतात. कसं सांस्कृतिक मंत्री नालायक काय त्या बॅगेत काय. उत्तमराव आता बॅगेमध्ये काय असतं. साहेब झेमसे साहेबांनी यावेळच्या निवडणुकीसाठी काही निवडणूक फंड आणलाय 5 लाख रुपये. यावेळच्या निवडणुकीसाठी झेमसे साहेब 10 कोटी रुपये पक्षासाठी गोळा करून द्यायला तयार आहेत. साहेब लाच देता लाच. साहेब मी निवडणूक फंड असं म्हणालो ज्याची आपल्या या पक्षाला खूप गरज आहे. आणि झेमसे साहेब तसे निष्ठावान कार्यकर्ते साहेब. बघा गरज अजिबात नाहीये. हे त्या बेळगी प्रकरणातले असणार. आणि निष्ठेबद्दल तुम्ही बोलू नका माझ्याशी. उत्तमराव तुम्ही अनेक वर्ष आमच्या बरोबर मंत्रिमंडळात आहात आम्ही जाणतो तुम्हाला. त्यातून तुम्ही दादासाहेब सरकारांची माणसं त्यांच्या विश्वासातली त्यांची गोष्ट वेगळी. हो साहेब त्यांची गोष्टच वेगळी. दादासाहेब एक निष्ठावान कार्यकर्ते. ते जर आज सीएम असते ना तर या झेमशाला संध्याबाईंनी जे पक्षातून काढून टाकलं तुम्ही त्यांना मंत्रिमंडळातून काढायला निघालात तशी पाळी त्यांच्यावर आलीच नसती. हा तुम्हाला काय म्हणायचंय उत्तमराव. हे बघा साहेब मला इतकंच म्हणायचंय झेमशाना मंत्रिमंडळातून काढू नका. हा ही तत्वनिष्ठा तुमच्या खुर्चीला परवडणार नाही. अच्छा धमकी देता तुम्ही मला. धमकी. हे पहा साहेब मी तुम्हाला धमकी वगैरे काही देत नाहीये. मी तुम्हाला फक्त सांगतोय. अलीकडे तुमचं चरित्रही बरंच मॉडर्न होत चाललंय त्याच्याबद्दल बोलू का. काय बोलणार. हेच की अलीकडे आपलं होम डिपार्टमेंट तुमचा भाचा चालवतोय म्हणे. खोटी गोष्ट आहे साहेब. खोटी गोष्ट आहे. खोटी गोष्ट आहे. ही आमच्या फॅमिलीची चालवलेली पद्धतशीर बदनामी आहे. अहो त्या बेळगीनं केलेल्या भ्रष्टाचारा संबंधी चौकशी करण्यासाठी तुम्ही नेमलेल्या त्या सीटनं परवा आमच्या पुतळ्याची चौकशी केली. आम्ही त्याबद्दल तुमच्याशी एका शब्दाने बोललो. अहो सत्य केव्हा तरी बाहेर येईल असता. नाही सत्य रोजच बाहेर येते ना. सत्य रोजच बाहेर येत आहे. अलीकडे पोलीस खात्याचा ट्रान्सफर हा मोठा उद्योगधंदा झालाय. काय सांगताय काय साहेब. हो ना म्हणजे डीएसपीच्या गाडीवर ड्रायव्हर राहण्यासाठी एका ड्रायव्हरला 20,000 रुपये मोजावे लागतात. पीएसआयच्या परीक्षांचं काय. आता त्याचं काय. अलीकडे पेपर फुटायला लागलेले आहेत. एका इन्स्पेक्टरला इंटरव्ह्यू साठी 5 लाख रुपये मोजावे लागतात. मग असा इन्स्पेक्टर कोरोनात चर चर चरतो पुन्हा त्याला ट्रान्सफर साठी पैसे मोजावे लागतात ते वेगळे. खोटी गोष्ट आहे साहेब. खोटी गोष्ट आहे. ज्या पोलीस महासंचालकाची तुम्ही क्लीन चिट देऊन इथे ट्रान्सफर केली तो आज बेळगी प्रकरणामध्ये जेलमध्ये खडी फोडतोय खडी. हे बस आहे. काल तुमच्या भाच्याची चौकशी झाली उद्या तुमची होईल.
साहेब ही त्या सगळ्या पत्रकारांची मस्ती आहे. अहो विरोधकांचा पैसा आमची बदनामी करण्यासाठी खातात आणि वाटेल ते छापतात. आम्ही पैसे खाल्ले असं जर कोणी पत्रकार पुला म्हणाला ना तर त्याला आम्ही जोड्याने मारू. उत्तमराव स्वतःला सांभाळा. पण साहेब आता हे किती सहन करायचं ना. मला सांगा किती किती जणांना तुम्ही जोड्यानं मारणार आहात. ते झालंच म्हणा साहेब. नाही माझ्याजवळ बोललात ठीक आहे, बाहेर जाऊन बोललात ना तर जनता तुम्हाला जोड्यानी मारेल. तुम्ही या विषयावर आपण नंतर बोलू. तुम्ही या आता. नमस्कार. नमस्कार. एक मिनिट उत्तमराव. काय आता हे तुमचं पाप झेमसेचं हे घेऊन जा. आमचं पाप नाही ते झेमसे साहेबांनी. उत्तमराव आपल्या निवडणूक फंड आणलाय साहेब. उत्तमराव साहेब मी काय म्हणतोय राहू दे ना. राहू द्या हो साहेब. मी काय म्हणतो आणायचा गंगाधाराशी आली घ्या ना. घ्या घ्या तुम्ही हात धुवून घ्या. घ्या 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 घ्या. नमस्कार. नमस्कार. साहेब दादासाहेब सरकार आले. हो माय गॉड आले. आणि झेमसे साहेबांनी त्यांची गाडी अडवली आहे. अहो चक्क झोपलेत गाडी समोर. अगं पण सिक्युरिटी काय करते, पोलीस काय करतायत. आणि एक महत्त्वाचं, एक मुसलमान बाई आली आहे तुम्हाला भेटायला. कमॉन वर्षा मी कामात आहे तुला माहित आहे ना. हटूनच बसली आहे. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असं म्हणते. तू एक काम कर, संध्याताईंचा इंटरव्ह्यू संपला की त्यांना भेटव. आणि तू दादासाहेब सरकारला घेऊन ये. कमॉन प्लीज. प्लीज बसा. थँक्यू. आय एम सॉरी दादासाहेब, म्हणजे बाहेर झेमसेनी आपली गाडी अडवली, गाडीखाली समोर झोपले, मी त्याबद्दल आपले क्षमा मागतो दादासाहेब. आणखी काय करायला हवं दादासाहेब? आणखी काय करायला हवं होतं त्यांनी दादासाहेब? तुम्ही त्याला मंत्रिमंडळ काढून टाकला, चक्क बडतर्फ केला, तेही कोणा सल्ला न घेता मंत्रिमंडळाची साधी बैठकी न बोलवलं. आणि हे निर्णय तुम्ही घेत नाही, तुझी बायको घेते. ती कोण? पक्षाचे कार्याध्यक्ष फक्त. मुख्यमंत्री कोण? तुम्ही का ती? दादासाहेब झेमसेला काढायचा निर्णय सर्वस्वी माझा होता. ही त्याच्यावर झालेली कारवाई होती. कारवाई? येस. कसली कारवाई हो? कशाबद्दल कारवाई? त्या तुमच्या का फालतू पेपर छापलं झेमसे बेलगीत संबंध आहेत म्हणून. झालं लगेच कारवाई. अरे पण काही पुरावा हवा की नको? दादासाहेब पुराव्याशिवाय मी कुठलीही गोष्ट करीत नाही. तुम्हाला माहित आहे पुरावे आहेत माझ्याजवळ. तुम्हाला मी ते दाखवेन. पक्षाचे बुजुर्ग नेते म्हणून तुम्हाला ते बघण्याचा अधिकार आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. दादासाहेब तुम्ही इथं का आलात? व्हॉट डू मीन बाय दॅट? आज दिल्लीहून हायकमांडचा फोन आला इथे आणि तुम्हाला भेटा म्हणून. देअर यू आर. त्याची सुरुवात मी झेमसेपासून केली. मिस्टर रघुनंदन राजाध्यक्ष प्लीज कम टू द पॉइंट. आय एम कमिंग टू द पॉइंट दादासाहेब. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न कर. दादासाहेब कसे आहात? मी बरं आहे. चांगलं आहे. नाही नाही तुला भेटल्यानंतर आय फील गुड. नमस्कार करते. वडील म्हणून आशीर्वाद नाही का देणार? हो हो. यशवंत हो, कीर्तिवंत हो. ये. दादासाहेब आता ज्या गोष्टीसाठी आपण इथे भेटलो आहोत त्याची सुरुवात करायला हरकत. प्लीज प्लीज प्लीज. दादासाहेब आपण जाणताच आहात की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या राज्यात अनेक आर्थिक घोटाळे झाले. बेळगीचा आर्थिक घोटाळा सगळ्यात मोठा आहे, 66,000 कोटी रुपये. तुमचा अंदाज काय ते चुकतोय सेम साहेब. माझी माहिती अशी आहे की हा घोटाळा फक्त 33,000 कोटीचा आहे. फक्त 33,000 कोटी. फक्त 33,000 कोटी. फक्त 33,000 कोटीचे बनावट स्टॅम्प पेपर त्यांनी बाजारात विकले. आणखीन 33,000 कोटीचे बनावट स्टॅम्प पेपर कुठंतरी कुणाजवळ तरी आहेत. कुणाजवळ? दॅट वी हॅव टू फाइंड आउट. कुणातरी समांतर माफिया सरकारजवळ. पक्षश्रेष्ठींचा आदेश असा आहे की ऍज इट इज आपण 4 राज्यातल्या निवडणुका हरलो आहोत. आपल्या राज्यातली सत्ता जाऊ नये म्हणून अशा माणसांना निवडणुकीचं तिकीट द्यायचं जे प्रामाणिक आहेत. त्यासाठी त्यांनी एक 3-सदस्यीय समितीची स्थापना केली आहे ज्याचे आपण फक्त 3 आणि 3 सभासद आहोत. म्हणजे आपण 3 प्रामाणिक आहोत त्यांच्या दृष्टीने. हा दादासाहेब, म्हणजे नार्को टेस्ट मध्ये जोपर्यंत बेळगी आपली नावं घेत नाही तोपर्यंत आपण प्रामाणिक आहोत. बेळगी बेळगी बेळगी. थोडक्यात आपण आपल्या पक्षातली प्रामाणिक माणसं दुर्बीण लावून शोधायची. राईट. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना जनतेसमोर आणायचं. आणलं. समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण अहवाल तयार केला आणि तो दिल्लीला पाठवला, पण त्यामुळं आपल्या पक्षाची अधिक बदनामी होऊन पुढली निवडणूक आपण हरणार नाही कशावरून? पण दादासाहेब जिंकणार नाही कशावरून?
व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अप्रोच. फाईन फाईन फाईन. दादासाहेब आपला हा अहवाल 3 महिन्याच्या आत पक्षश्रेष्ठींना पाठवायचा. 3 महिने इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल दादासाहेब. दादासाहेब तुम्हाला आठवतं जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळी तो गृहराज्यमंत्री होती तुम्हाला आठवत आहे? हो. त्यावेळेला काही गुन्हेगार मंत्र्यांचा आमदारांची एक यादी मी बनवली होती. एक अहवाल तयार केला होता आणि तुम्हाला दिला. हो त्यावर तो शेरा मारला होतास की यापैकी जे गुन्हेगार आढळतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करायची. तुम्ही ताबडतोब कारवाई केली, मला मंत्री पदावरून काढून टाकले. माझा निर्णय नव्हता, पक्षश्रेष्ठीचा निर्णय होता. आजही त्यांचाच निर्णय आहे. कमान संध्या, म्हणजे राजकारणामध्ये सोयीप्रमाणे निर्णय बदलले जातात. प्लीज कम टू द पॉइंट. दादासाहेब त्या अहवालाची एक कॉपी मला मिळेल आता? तो त्याचवेळी दिल्लीला पाठवला. दादासाहेब इम्पॉसिबल दिल्लीला. काही हरकत नाही, त्याची एक कॉपी आहे माझ्याजवळ. त्या अहवालाची कॉपी तुझ्याजवळ आहे? पण तो अतिशय गुप्त अहवाल होता आणि अशी कॉपी जवळ ठेवणे घटाला पाहिजे. असेलही पण तेच सत्य आहे. काय दादासाहेब की त्यावेळेला मी अनेक डिपार्टमेंट मध्ये जाऊन चौकशी केली आणि तिथे जे जे काही मला आढळलं त्याची एक यादी, त्याची नोंद माझ्या डायरीमध्ये आहे आणि ती डायरी माझ्याजवळ आहे. व्हाट? काय आहे त्या डायरीत? त्या डायरीत आहे गेल्या 25 वर्षात घडलेले आपल्या देशातले अनेक आर्थिक घोटाळे आणि अनेक राजकीय खून. दादासाहेब आपल्या देशात कुठलाही मोठा घोटाळा झाला ना की सरकार एक आयोग नेमतं आणि त्या आयोगाचा तपास पूर्ण होत आला की तो आयोग दाबला तरी जातो किंवा त्या आयोगाचा प्रमुख त्या व्यक्तीचा अपघात होतो. दादासाहेब आपल्या देशात साखर खूप आहे नाही? साखर साखर त्याचं काय? म्हणजे बघा ना, एक मुंगी येते दाणा घेऊन बिळात जाते, मग दुसरी येते, मग तिसरी, चौथी, अगणित. पण हे दाणे जातात तरी कुठे? ते जातात त्या बिळात जिथे असते राणी मुंगी किंवा राजा मुंगळा उर्फ समांतर सरकार. दादासाहेब एकदा माझी ती डायरी मी उघडली ना की या समांतर सरकारपर्यंत पोहोचायला मला वेळ लागणार नाही. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दादासाहेब मग आणखीन आपल्याला काय हवंय आता? ती डायरी. राईट, ती डायरी. तरी पण एक प्रश्न शिल्लक राहतोच. कोणता? हे सगळं आपण सिद्ध कसं करणार? राईट राईट राईट. दादासाहेब वेळ आली की माकडीण स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर पाय ठेवून बाहेर पडते स्वतःचा जीव वाचवायला. या सगळ्या भ्रष्ट लोकांना शोधून काढा आणि त्यांना चापकाने फोडा. बघा कसे आपल्या गॉडफादरचं नाव पटापटा सांगतात ते. सांगतील ना? ऑफकोर्स सांगतील, ऑफकोर्स सांगतील. हो पण त्याआधी मला तुम्हा दोघांकडून एक वचन हवंय. वचन? कुठलं? कसलं? एकदा का मी हा अहवाल तुमच्या समोर सादर केला की त्याच्यावर तुम्ही कडक कारवाई कराल आणि जर ही कारवाई तुम्ही केली नाही तर तर ती मी करेन. तुम्ही दोघं विचार करा, तोपर्यंत मी चहा आणते. आणि हो, ऑल द बेस्ट फॉर आवर कमिटी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच संध्या. चहा आण प्लीज. वा वा, काय ते काय तडफ आहे. सेम साहेब आपण संध्याच्या मागे उभं राहणार, मी तिचे पाठ राखण करणार. अरे अशी संध्या आपल्या प्रत्येक राज्यात उगवली त्या देशामध्ये स्वच्छ राजकारणाची पहाट उगवायला फारसा वेळ लागणार नाही. गुड गुड. ही संध्या त्या डायरी बद्दल तुमच्याशी कधी बोलली होती? नाही, कधीच नाही. जनतेची प्रतिनिधी आहे, त्यातून पत्रकार, त्यातून जुन्या स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी. हा दादासाहेब, हे मला आठवतंय, एकदा तिचे वडील तिला म्हणाले होते की नुसते ट्रकभर आपल्याकडे पुरावे आहेत म्हणून सांगण्यात काय अर्थ आहे, आरोप असे करावेत जे सिद्ध करता येतील. आणि या बाबतीत आपल्या नवऱ्यालाही विश्वासात घेऊ नये जर तो राज्यकर्ता असेल, कारण मग समाजकारण करता येत नाही. दादासाहेब डायरी प्रकरण फार गंभीर आहे. नाही सांभाळा सेम साहेब, तुमच्या आभाळात मळब नेहमीच दाटलेलं असतं, पण कोसळणाऱ्या उलकेला आपण अडवू शकत नाही. येस, तिला कोसळू द्या, चमकू द्या, कडाडू द्या. सेम साहेब ही डायरी नोकरा तक्रार लक्षात ठेवा. येस सर. नोकरा तक्रार लक्षात ठेवा. येस. ही डायरी तिची सिक्युरिटी वाढवा. येस. संध्याची सिक्युरिटी वाढवा. येस.
माझा सल्ला नीट लक्षात ठेवा, त्याची सिक्युरिटी वाढवा. यस दादासाहेब. मी येतो, तो जेम्सच्या गाडीखाली माझी वाट बघत असेल. थँक्यू व्हेरी मच दादासाहेब. काही लागलं तर बोलवा. टच मध्ये राहू का असेल तर मी तुम्हाला सांगतो प्लीज. हां, येतो. थँक्यू व्हेरी मच दादासाहेब. थँक्यू. तिची सिक्युरिटी वाढवा. सिक्युरिटी वाढवतो. बनसे, संध्याच्या सिक्युरिटीची काय व्यवस्था आहे? ऐसी नाही, मला ती फाईल लगेच बघायची आहे. हा हा हा. नाही, सावकाश सावकाश, आत्ता वेळ नसेल तर सावकाश पाठवा. हा, टेक युअर ओन टाईम मिस्टर पानसे. थँक्यू. गेल्या 25 वर्षातले आर्थिक घोटाळे संध्याच्या डायरीमध्ये बंद आहेत. ही संध्या मला त्या डायरी बद्दल कस काय म्हणाली नाही? डायरी डायरी. हॅलो चंपक, बोला. हा जळगाव बाहेर प्रायव्हेट फार्म हाऊस आहे, हॉटेल नाही. रॉंग नंबर. शंकर काय रूम स्वच्छ आली? अहो, किती वेळा रूम स्वच्छ करायची? आणि काय हो, ती बेवडी पोरगी कोण आणले पकडून? का काय झालं? काय झालं काय? पान काय खाते? तंबाखू काय खाते? पत्ता पत्ता थुकते काय? आणि वर शिव्याही देते. ती गेली कुठे? गेली असेल मसनात. शंकर अहो, ती मगाशी वॉचमॅनला शोध होती. कशाला? बेवडा आणण्यासाठी. चंपक चंपक, ये गाना है ना, यह मैं बचपन में स्कूल में प्रार्थना करके गाती थी. साला किधर मालूम था, यह हिंदुस्तान मेरे को रंडी बनाएगा. अरे बोला था ना तेरे को आज पी मत. अबे सरकार आ रहा है. अबे सरकार आ रहा है, सरकार आ रहा है. दो दिन से सुन रही है मैं. किधर है सरकार? ना सरकार आया, ना दो दिन से साला कुछ काम किया, ना पैसा कमाया. चंपक आखरी 50 का नोट था, वो भी साला बेवड़े में गया. इथे दारू कोणी आणून दिली तुला? अबे क्या करने का है, टाइम कट नहीं रहा था तो लाया बेवड़ा. अरे मगर सरकार. अरे चंपक तेरा सरकार सरकार. ए चंपक, मार गोली तेरे सरकार को, तुझी पे मर मिटी हूं मैं. पैसे से भर दे मेरी झोली, पैसे से भर देना मेरी झोली. बस हुआ. सुन, इस जलगांव में आके तेरे को सिर्फ 2 दिन हुए. ये पूरा जलगांव सिर्फ दादा साहब का है, और यहाँ का रिवाज है कोई भी नई लड़की दादा साहब देखे बगैर धंधे को नहीं लगती, समझी? नई लड़की? ए चंपक, मैं नहीं है क्या रे? अच्छा नहीं है, लेकिन ये धंधे में तो पुरानी खिलाड़ी है ना, क्या रे? है ना? ला चल बॉटल दे. नहीं दूंगा, दादा साहब किसी भी हालत में भी आएंगे. अरे चंपक, आने दे तेरे दादा साहब को. ऐसी एक्टिंग करूंगी ना उनके सामने, तो देखना एकदम कौली काकड़ी घूंघट वाली श्रीदेवी. अरे तेरे दादा साहब को ऐसे झंबर पहनाती हो, तुम्हें देखना. जिन नाज है हिंद पर वो कहा. चंपक, हे घरडी दारू कुठो आणलीस तो पकडून? दादा साहब, काठो काठ भरू द्या प्याला, फेस भरा भर उसळू द्या. प्राशन करिता रंग जगाचे, क्षणो क्षणी ते बदलू द्या. अमुचा भाळी कटकट लिहिली, सदैव वटवट करण्याची. म्हणेल जगा मास मध्यपी, परवा कसली मग त्याची. काठो काठ भरू द्या प्याला, फेस भरा भर उसळू द्या. सुंदराबाई, दादासाहेब. दादासाहेब. अरे दादासाहेब, तुम्ही पे मर मिटी हूं मैं. हे चंपक को मारो गोली दादा साहब, पैसे से भर दो मेरी झोली. 2 दिन से भूखी हूँ दादा साहब, प्यासी हूँ.
मर जाएगी सुंदरा बाय दादा साहब। दादा साहब, दादा साहब माफ कर दो, मेरे को माफ कर दो ना, गरीब बेचारी मैं, माफ कर दो, नहीं है इधर मैं। काठो काठ भरू दिया प्याला, फेस भरा भर उसळू द्या, प्राशन करीता रंग जगाचे, क्षणो क्षणी ते बदलू द्या। वाह वाह, चंपक दादा साहब, या पुढे आमची अमानत राहील जी, हिची नीट काळजी घ्यायची जी। ही कुठे गेली, पळाली वा गायब झाली तर याद राख, तुला जिता ठेवणार नाही जी। या पुढे इथंच राहील आमच्या फार्म हाऊस वर, इले ते काही कमी पडणार नाही, इले ते जे काही करायचं ते करू दे, पण शेवटच जी, काठो काठ भरू द्या प्याला, फेस भरा भर उसळू द्या, प्राशन करीता रंग जगाचे, क्षणो क्षणी ते बदलू द्या। अभी सुंदरा, तूने दादा साहब पर क्या जादू किया? दादा साहब बहुत खुश होके चले गए। सुंदरा मैं खुश हो गई, ये देख, ये देख कितना सारा पैसा। ले जा, एक और बोतल लेके आ, बेवड़ा लेके आ, जलसा करेंगे जलसा। देख तू बोली ना दारू लेके आया, देख सलाज दोनों पिएंगे, ऐश करेंगे, जलसा करेंगे। ले चीयर्स। सुंदरा क्या हुआ? चंपक यार, जुनी गाणी कशी आठवणींचं मोहळ उठवतात ना, आणि मग मधमाशांसारखे चावून चावून अधिक जखमी करतात। सुंदरा आता या जुन्या गोष्टी आठवून तरी काय फायदा म्हणा। स्वप्नील आसवाना टिपण्या उसंत नाही, घेराव हा फुलांचा मजला पसंत नाही, माझ्याच वेदनांचा बाजार मांडला मी, सौदा करावयाला कोणीच संत नाही। सुंदरा किती छान बोलतेस तू, इसीलिए दादा साहब खुश हुए। चल रे पागल, त्यामुळे सडलेल्या जिंदगीत काही फरक पडणार आहे? माझे तमाम रस्ते गर्भात शोधिले मी, किल्ले नराधमांचे स्वप्नात उडविले मी, प्रश्नास उत्तराने सजवीत मी निघाले, मी जन्मले कुठे अन निघाले कुठे, मी जन्मले कुठे अन
निघाले कुठे सुंदरा? चंपक तुला सांगते, मी खूप छान कविता करायचे, खूप छान जगण्याची स्वप्न पाहिली होती मी. आता कोणाला सांगितलं तर खरं पण नाही वाटणार. चंपक या ओंजळीत पण फुलं होती रे, त्यांनाही भूल पडली होती कोमेजून जाण्यासाठी. आता ही ओंजळच मला भूल देते, पण कोमेजून जाण्यासाठी यात फुलं हवी ना चंपक, यात फुलं हवी ना चंपक, यात फुलं हवी ना. सारे जहां से अच्छा इंदो से तो हमारा हमारा, सारे जहां से अच्छा इंदो से तो हमारा. बोला गृहमंत्री. काय चेष्टा करताय दादासाहेब? अ आम्ही कुठले हो आता गृहमंत्री? फार बेघर मंत्री व्हायची वेळ आली ना आम्ही. विनोद करू नकोस, बुद्ध्याचा बोल. दादासाहेब सध्या झेमशेया आमच्या बंगल्यावरती आहे. आमचाच हुकूम आहे तो. दादासाहेब त्याला फार दिवस आमच्या बंगल्यावर नाही ठेवून घेता येणार हो. का काय शेवटी जामदाराच्या घरामध्ये सुद्धा चोराला फार दिवस नाही लपवून ठेवता येत. शिवाय त्या संध्याबाईच्या नजरेच्या टप्प्यात आमचा भाद्रपद बंगला आहे. वकील काय म्हणतोय? आता वकील काय म्हणणार, आपण म्हणत तेच सोडवूया. सोडवलं असत रे, पण आपले सगळे पोलीस इन्स्पेक्टर आत बंद आहेत ना. झालं साहेब, सगळे आपल्याच हुकमाचे बंदे, दिल्या सवलती. काय उपकार नाही केले? खोक्यांचा हिशोब सांगू का? झालं साहेब, साले एखादं थोबाड उघडलं तर इंजेक्शन देईन जेलमध्ये. ते बेळ गेल दिलं जसं दिलं आपलाच आहे. झालं साहेब त्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे हो, म्हणून तर सगळ्या तुरुंगामध्ये सागर गोटे खेळत बसलेत ना. झेमशा कुठे? झेमशा अलीकडे सारखा टॉयलेटला असतो. अरे विनोद करू नको, झेमशा कुठे? बोल. बोलतो. झेमशा बोलतायत. हॅलो हॅलो दादासाहेब. झेमशा सरेंडर हो. पण मी काय म्हणतो दादासाहेब? काय म्हणतो ते कळतं का तुला? सरेंडर हो. पण तू त्या बेळगेकडून 200 कोटी रुपये आणले होतेस ना, त्याची खेरापत आमदारांना वाटून मुख्यमंत्री होणार होतास ना. आता 200 कोटी रुपये कैद्यांना वाट आणि त्याचा मुख्यमंत्री हो. गेला परत. दादासाहेब पणसे. हा मी बोलतोय दादासाहेब. आसपास कोणी आहे का? नाही म्हटलं श्रावण बाळाची काय हकीकत आहे? अरे काही विनोद कळतो की नाही तुम्हाला? श्रावण बाळ भाई श्रावण बघला. हा हो, मी सांगितलं लक्षात ठेवा, संध्यावर नीट लक्ष ठेवा. ती कुठे जाते, कोणाला भेटते, बरोबर काय घेऊन जाते, बरोबर काय घेऊन येते, कोणाला फोन करते, कोणाचे फोन तिला येतात, सगळं सगळं मला कळलं पाहिजे रोजच्या रोज. हा कीप मी इन्फॉर्म. ओके. अहवाल बनवताना मी अनेक डिपार्टमेंटला चौकशी केली, त्याची नोंद माझ्या डायरीत बंद आहे आणि ती डायरी माझ्याजवळ. डायरीत आहे गेल्या 25 वर्षात झालेले अनेक आर्थिक घोटाळे, अनेक राजकीय खून. वारुळात एक राणी मुंगी आहे किंवा राजा मुगल. समांतर सरकार. सरकार ये सुमित, तुझी वाट बघत होतो मी. सरकार? सरकार मी चुकून मुख्यमंत्र्यांच्या श्रावण बंगल्यात तर आलो नाहीये ना. तसं समज. अहो पण हे कसं शक्य आहे? तो तर हिलवर आहे आणि मी आलोय उपनगरातल्या आपल्या गोडाऊन मध्ये. अरे लोकेशन मध्ये फरक असेल कदाचित, बंगल्यात तर नाही. पण सरकार हे सगळं ही श्रावण बंगल्याची प्रतिकृती डमी. प्रतिकृती डमी? पण कशासाठी? सांगतो बैस. आधी तुझा गेल्या महिन्याचा कामगिरीचा रिपोर्ट दे. येस. लवकर रे.
सरकार संध्याताईंच्या राजकीय जीवनावरती प्रकाश टाकणारी ही फाईल. बर 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 बर. अरे किती संस्थांचे अध्यक्ष आहे. येस. झोपडपट्टी निर्मूलन, अनाथ बालकांचं पुनर्वसन, धरणग्रस्त. अरे बापरे बापरे बापरे. हिला संध्या राज्याध्यक्ष म्हणायच्या ऐवजी संध्या राज्याध्यक्ष म्हणायला पाहिजे. सरकार हे त्यांचे फोटोग्राफ्स, यामध्ये त्यांचे क्लोजअप्स आहेत, 3/4 फिगर्स आहेत. बर. शिवाय मुख्यमंत्री साहेबांबरोबर काही खास पोझेस मधले फोटोग्राफ्स आहेत. बर बर. मे बी आपल्याला त्याचा काही उपयोग होईल. अरे जरा फोटो मोठे आणायचे होते. आणि काय आणलंयस? पर्सनल फाईल. अरे वा, ती महत्वाची. येस. हे त्यांच्या आई वडिलांचे फोटोग्राफ्स. अरे तिचे वडील माझे मित्र होते. एकदम गांधीवादी मास्टर. मिशापीस करून बघतात माझ्याकडे. शिवाय त्यांची पूर्ण माहिती सुद्धा आहे. बर बर. त्यांचे काही खास मित्र मैत्रिणींचे फोटोग्राफ्स, त्यांची पूर्ण माहिती, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी, त्यांचे काही मेडिकल रिपोर्ट्सही आहेत. बर बर. सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांचं खासगीतलं बोलणं सगळं इन डिटेल्स मध्ये आहे. बेडरूम मध्ये देखील. पण सरकार त्यांचे गायनोकॉलॉजिस्टचे रिपोर्ट आपल्याला अजूनही मिळालेले नाही. त्याची काही गरज नाही रे. आणि माझ्या माहितीप्रमाणे सध्या दोघांचे बेड्स वेगळे आहेत. येस. त्या रिपोर्ट व्यतिरिक्त या क्षणी सगळी माहिती आपल्या जवळ आहे. कशा करता? कशा करता? तुम्ही सांगितलं म्हणून. अरे पण का? सरकार मला वाटतं याचं उत्तर तुम्हीच देणार आहात. सांगतो बस. थँक्यू. सुमित्र ठाऊक आहे, गेल्या 2 महिन्यापासून या देशामध्ये मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहू लागले. येस, आय नो दॅट. जर या निवडणुका झाल्याच तर केंद्राबरोबर राज्यातील निवडणुका घ्याव्यात असं माझं मत. माझं मत मी मीडियाला सांगितलं, प्रेसला सांगितलं, हायकमांडला न विचारता. येस. त्यांना राग आला, त्यांनी माझ्याकडे राजीनामा मागितला. जस्ट इमॅजिन, माझ्याकडे या दादासाहेब सरकारकडे राजीनामा. मी राजीनामा दिला. अरे आपण सत्तास्थानं निर्माण करणारी, त्यावर कोणी बसायचं ठरवणारी माणसं. मी राजीनामा दिला आणि पक्षश्रेष्ठी चक्क राजकारण खेळले रे. माझ्या जागी तरी मुख्यमंत्री आणला कोण? रघुनंदन राजाध्यक्ष. हो रग्या राजाध्यक्ष. राजकारणात प्रामाणिक माणूस, ज्याला आपण त्रिपुराला पाठवला राज्यपाल म्हणून. अरे या प्रामाणिक लोकांचं राजकारण काय काम आहे? सरकार माझं असं मत आहे की या राजकारणात सगळ्या प्रामाणिक लोकांना म्युझियम मध्ये ठेवलं पाहिजे लोकांना बघण्यासाठी. तर या रघुनंदन राजाध्यक्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणला. पण सरकार माझ्या माहितीप्रमाणे त्यांना फक्त 1 वर्षाकरता मुख्यमंत्री बनवलंय. काही का असे ना सुमित, ह्या सत्तेचा आणि खुर्जीचा मोह अगदी वाईट. एकदा मिळाली की ते टिकवण्याचं व्यसन लागतं. पण या मूर्ख आणि गाढव देशामध्ये सनदशीर मार्गानं, कायदेशीर मार्गानं काही मिळत नाही. नाही सत्ता मिळत, नाही पैसा मिळत. त्यासाठी लागतो पैसा, बक्कळ पैसा लागतो. तो पैसा सगळ्यांना मी पुरवतो. म्हणून माझ्या इशाऱ्यावर या राज्यातली सगळी सत्ता केंद्र नाचतात. तर अशा ह्या माझ्या साम्राज्याला एक फालतूबाई सुरुंग लावायचा प्रयत्न करते. या बेळगे प्रकारचा फायदा घेऊन माझ्या खुर्चीखालची जमीन उकरायचा प्रयत्न करते. सरकार सुमित, या बेळगी प्रकारचा फायदा घेऊन ही बाई आपल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना, मंत्र्यांना, पुढाऱ्यांना, उद्योगपतींना रस्त्यावर आणेल. आणि मग रस्त्यावर सगळे सत्ताधारी भिकाऱ्यासारखे बोट दाखवतील फक्त माझ्याकडे. काय सगळ्यांना सांधणारा आणि सांभाळणारा एकुलता एक दो आम्ही. तशा माझ्या साम्राज्याला ही बाई सुरुंग लावायचा प्रयत्न करते. सरकार संध्याताईंचा अपघात घडवणं अगदी सोपं आहे. तोही विचार मी केला होता. अरे अपघात घडवणं आणि खून करणं माझ्या डाव्या हाताचं बळ आहे. त्यापैकी अनेक खून लेखा तूच केलेस. सरकार पण ही बाई हे काही मूळ चुकीची कळत नाही. या मुख्यमंत्र्याला आऊट घटकेच्या मी केव्हा खिशात घालू शकतो, खिशातून बाहेर काढू शकतो. पण ही बाई तेव्हा संध्याला रात्रीच्या अंधारात कायमचं गाडून टाकायचा निर्णय करून मी जळगावला माझ्या फार्म हाऊसवर गेलो. आणि माझ्या नशिबानं जी मला साथ दिली, मी माझा निर्णय बदलला. पण सरकार असं घडलं तरी काय? जस्ट वेट. लुईस हा पाठव आणि बघ चंपकला काही पैसे दे, बरोबर एक माणूस दे आणि त्याला जळगावच्या फार्म हाऊसवर पाठवून दे. आला कशा ठेव, पुन्हा माझा हुकूम होईपर्यंत त्यांनी कुठे बाहेर बदलायचे बाहेर पडायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाला भेटायचं नाही. ओके सुमित, दाराजवळ उभा राहा.
ओके संध्या ते येत आहेत काय संध्या येस येस आय मीन इज संध्या ते येत आहेत दारादोळ बारा पण सरकार संध्या ते इकडे कशी काय म्हणजे इट्स पॉसिबल म्हणजे सरकार हाउ इट्स पॉसिबल म्हणजे काय रे कभी औरत को देखा नहीं क्या ऐसे घूर घूर के क्या देखता है सरकार समोर दिसतंय ते सत्य आणि हाच आमचा मास्टर प्लान अरे ये इधर कोण बैठला ये तो हमारे दादा साहब है ए ते सगळ्यांचे सरकार आहेत ए चल बे हमारे दादा साहब है हां अरे दादा साहब उस दिन में बेवड़ा पिए ली थी लेकिन पहचाना मैंने आपको क्या एंट्री मारा था मालूम है दादा साहब ने एकदम अमरीश पुरी मोगेम्बो खुश हुआ आणि 2000 रुपये ओवाळ के पण दिया शट अप ए तल सुमित गेल्या 30 वर्षात या दादासाहेबानं खूप आश्चर्य घडवली त्याच्या जगातही अनेक आश्चर्य नेहमी घडत असतात पण आज जे आश्चर्य मी घडवू पाहतोय त्याची कल्पना जगातला कुठलाही बुद्धिमान माणूस करू शकणार नाही हा माझा मास्टर प्लॅन यात मी सगळं तपशीलवार लिहिलंय या तू आणलेल्या फाईल्स या संध्याची सगळी माहिती आहे त्या सगळ्या माहितीचा सराव तुला हिच्याकडून इथे करून घेता यावा म्हणून हा डमी श्रावण बघला अहो यू गॉट द पॉइंट येस 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 दादा साहब ये क्या मानगड़ है मैं क्या करने को आई इधर अरे भाई हां भाई सजा तो मूळची कुठली अरे काय करते दादा साहब आए थे ना जळगाव में आप उस दिन तो मूळची कुठली विचारला मी गुस्सा मत करो ना दादा साहब थोडासा दारू पिलाव ना मग बघा कशी बका बका ओकते मी हे पा इथे या पुढे दारू अजिबात विसरायची पागल हो जाएगी मैं दादा साहब भाई समझ करो पागल व्हायच जगायच की मरायच आहे तुझं तू ठराव तू मूळची कुठली विचारला मी सोलापूर तिथे कोण असतं तुझं आता तिथं कोणी असत हित मारायला कशाला आले असते तुझे आई वडील काय करतात वडील माझी आई तरुण होती ना तेव्हा एका समाजसेवकाने फसवलं तिला लग्नाआधीच मी झाले अरे तो समाजसेवक गेला ना पळून तेव्हा आता मग लोकांची सेवा करून खूप मोठा मंत्री झालाय कधी भेटला ना तर त्याला हॉन्टच जोड्याने तोळतेस त्याला नाही आई बोलली सुंदरा तुला कोणी जुळी बहीण वगैरे काय करते दादा साहब सांगितलं ना माझा जन्म झाला आणि माझा बाप पळाला मग कधी होणार जुळे भाऊ आणि बहीण माझी आई गरीब होती बिचारी गेली मेली केव्हा मी 16 वर्षाचे होते काही तुला लिहिता वाचता येते का अक्षर ओळख वगैरे येत की 12वी पास आहे इंग्लिश मीडियम माय गॉड इट्स फॅन्टॅस्टिक Yes, it is. And my dear, do you know what is fantastic? Huh? It's a stick without fantasy. Life is a big zero, you know, a big zero. It's great. माझी आई शिक्षिका होती. खूप चांगले संस्कार केले तिने माझ्यावर. ती आज जिवंत असते तर इथे नसते मी. अगं पण इतकं सगळं चांगलं असताना या घाणेरड्या धंद्यात तू आलीसच कशी? दादासाहेब, आता या सारे जहां से हिंदुस्तान मध्ये 12वी पास मुलीला कोणी नोकरी देते का माझी आई वारली त्यानंतर मी नोकरीसाठी वण वण भटकत होते सोलापूरच्या बालवाडीतले संचालक जामखिंडे वय वर्ष 50 त्यांची नजर माझ्यावर पडली त्यांनी मला मुलांना शिकवण्यासाठी ठेवलं आणि आणि वेळेस अजून माझ्यावर बलात्कार केला अख्ख्या गावात बोभाटा झाला प्रत्येक जण एखाद्या शिकारी कुत्र्यासारखं माझ्या मागे लागलं आणि दादासाहेब त्यांनी माझ्यावर झडप घालायची आणि मीच प्रत्येकाला गोळी घातली वेश्या वेश्या बनवून टाकलं मला त्या लोकांनी दादासाहेब आता या शरीरात उरलंय काय फक्त हाड 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 आता ही हाड विकायची कुठे सगळीकडे गिधाड 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 बदनाम जिंदगीला पचवीत मी निघाले मी जन्मले कुठे अन निघाले कुठे वाह वाह किती छान बोलतेस ग तू दारासाहेब खूप छान बोलायचे मी
खूप छान कविता करायचे मी. इथल्या भूमीत माझ्या कलिका सुकून गेल्या, खुडल्या कधी कुणीही काही झुरून मेल्या. शिवते अजून येथे आभाळ फाटक्यांचे, पदरात मात्र माझ्या चिंध्याच फक्त आल्या. वा वा, पदरात मात्र माझ्या चिंध्याच फक्त आल्या. वा. दादासाहेब, माझ्या आयुष्याप्रमाणे माझी माझी भाषा पण खाक झाली, खाक. आता फक्त एकच भाषा येते आपल्याला, ए चंपक, ए बाबू, ए सत्तर. अरे आता की आता आजा सुंदरा. तुझं वय किती ग? 32. पर दादा साहब लगती नहीं हो ना, सब गिराक बोलते 25 की लगती हूँ मैं. हे बघ, ह्या पुढे हा गलिच्छ धंदा आणि गटारी भाषा अजिबात विसरायची. इसरले मग काय करायचं ते हा सुमित तुला सांगे. हा सुमित माझा एकनिष्ठ सेवक, माझं जगातलं कुठलंही काम असो हा तो करणार. याच्या शब्दकोशात अशक्य शब्द नाही. माझा जितका माझ्यावर विश्वास नाही तेवढा याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. यापुढे हा तुझा इथला मार्गदर्शक. शाबास. सुधा, तुला अभिनय करता येतो? म्हणजे नाटक ग? नाटक? अरे नाटकच करती ना मैं साहब, क्या बोलते आप, कोई पण रोल बोलो, लक्ष्मी, सरस्वती, माधुरी, श्रीदेवी से लेकर सगळ्यांचा मड बसवणार आहे सुंदराबाई तक. तुम बोलो 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 बोलो. अरे साहब क्या बोलने का, अभी मैं नाटकच करती है ना. देखो देवक, हमारे इधर ना क्या होता है, वो कोई भी लोग आता है, 18 पगड़ लोग आमच्याकडे येतात. हो हा, आमच्याकडे कसं आहे की सगळ्या धर्माच्या सगळ्या लोकांना आमचा बाजार खुला. हा दादासाहेब, आपको बोलती मैं, सर्व धर्म समभाव फक्त आम्हीच पाळतो. संत्री से लेकर मंत्री तक सब लोग आते, सबको मापती, नाटकच करती है ना मैं. हे बघ सुंदरा, माझं काम फक्त 2 महिन्यांचं आहे. ह्या 2 महिन्यात हा सुमित तुला खूप वाचायला देईल, खूप माहिती पुरवेल, अधिक सुविद्य आणि सुशिक्षित बनवेल आणि खऱ्या नाटकातल्या भूमिकेसाठी तुला तयार करेल. दादासाहेब, हे एवढं सगळं शिकल्यानंतर नाटक कशाला करायचं? पुन्हा शिक्षिकाच होते ना. मुलांनो, राष्ट्र म्हणजे काय? झाड झुडप म्हणजे राष्ट्र की दगड पर्वत म्हणजे राष्ट्र? नाही, जिथे माणूस माणसाला बघत नाही ते राष्ट्र, माणूस पण दिसत नाही ते राष्ट्र, माणूस माणसाला खातो ते राष्ट्र. सारे जहां से अच्छा तरम पम, हिंदू सिता हमारा तरम पम, सारे जहां से अच्छा. सुंदरा अबे चुप, बोलो क्या तेरा. सुंदरा सुंदरा, गला सूख गया मेरा बेवड़ाला अभी. सुंदरा, या पुढे गलिच्छ भाषा अजिबात विसरायची आणि इथं भिलते ना दुसऱ्यांचं उंच स्वर ऐकायची सवय नाही, समजला? 12 वर्षापर्यंत शिकलीस ना, तुझ्या आईनं तुझ्यावर चांगले संस्कार केलेत ना. मग आठवते दिवस, आठवते छायेतले दिवस, ते फुलपंखी दिवस, आठव तुझ्या कविता, त्यांची सवय कर. आणि जमणार नसेल आत्ता सांग, या भिंती चिरून ठार मारतो तुला. बैस दे, सारे जहां से अच्छा ठरम ठरम कर. बैस मूर्ख. दादासाहेब, मेरे को माफ करो, गलती हो गई दादासाहेब, माफ करो, तुम माफ करो. हे बघ सुंदरा, माझे काम फक्त 8 दिवसाचं आहे, जास्तीत जास्त 15 दिवस. हे काम करून तू इथे परत येशील त्या सुंदरा, आपला स्वतःचा बंगला असावा, आपल्याकडे खूप पैसा असावा, आपल्याकडे गाडी असावी, असं वाटतं की नाही तुला? दादासाहेब असं कोणाला नाही वाटणार. मग आज मी तुझ्याशी एक सौदा करतो. सौदा? नाही नाही दादासाहेब, सौदा करणे इतकी मोठी नाही मी. आहेस आहेस दिला, आता तरी तू खूप मोठी आहेस. हे बघ, हे काम करून तू इथे परत येशील तो ह्या बंगला, बाहेर उभी असलेली गाडी आणि 5 लाख रुपये तुझ्या नावावर असतील. दादासाहेब ऐसी हो सकता है क्या? हा दादासाहेब सरकारचा शब्द आहे, वचन समज. अरे साहब, इतने पैसे केले तो सुंदरा कुछ भी करेगी. आप बोलो बोलो बोलो. सुमित, येस, तो आल्बम आण. हे फोटो बघ. दादासाहेब, ये मेरे जैसे दिखती है ये कौन? संध्या राजाध्यक्ष. संध्या? मुख्यमंत्र्यांची पत्नी. प,
पत्नी. अच्छा संध्या राजाध्यक्ष. अच्छा अच्छा तू संध्या राजाध्यक्ष. नहीं नहीं साहब. तू संध्या राजाध्यक्ष. नहीं साहब. तू संध्या राजाध्यक्ष. नहीं बड़ा तो नहीं. तू संध्या राजाध्यक्ष. सुमित सरकार कुठवन तयारी आहे. सरकार शी इज ग्रेट. शी इज ब्रिलियंट. सरकार ती पटापट आत्मसात करते. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. सरकार मला त्याची पूर्ण कल्पना आहे. पण सरकार परफेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरीची गरज आहे. त्याची काही गरज नाही रे. सरकार सुंदरा आणि संध्याताई यांच्या संदर्भात जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ अवेलेबल होती ती सगळी मी कम्प्युटर मध्ये फीड केली आणि त्यावरून एक रिपोर्ट मिळवला. त्या रिपोर्ट प्रमाणे सुंदराचे गाल 1.5 इंच तरी कमी करायला पाहिजे. ते कोणी कमी करायचंय. दॅट्स वाय कॉस्मेटिक सर्जरी. बघा तिची हेअरस्टाईल पूर्णपणे चेंज करायला हवी. उंची 1/2 इंच जास्त आहे. अर्थात ती फारशी लक्षात येणार नाही. आणि मुख्य तिचा तो धेडगुरी टोन बदलला पाहिजे. चंपक ये बाबू. सरकार बराचसा बदललाय बघायलाच तुम्ही. हो लक्षात आलं तुझा टोन हल्ली बदल दिसतोय मला. सरकार प्लीज. आणि सरकार अगदी छोटे छोटे तपशील सुद्धा तिला नीट समजावून सांगितलेले आहेत. पण सरकार अजूनही ते गायनेकचा रिपोर्ट आपल्याला मिळाला नाहीये. त्याची काही गरज नाही रे. तू म्हणतोस ना दोघांचे भेट सले वेगळे असतात म्हणून. सरकार कोणताही धोका पत्करता येणार नाही आपल्याला. सरकार एका दिवा स्वप्नाला पण सत्याचा आभास देतोय. सत्याची निर्मिती करतोय. तेव्हा ते स्वप्न स्वप्न राहत नाही. सरकार सत्य म्हणून समोर येतं. सरकार माझ्याकडे काही स्केचेस आहेत. जस्ट हॅव अ लुक. सरकार सुंदरा आपली निर्मिती आहे. संध्या सुंदरा. अगं कोण सुंदरा. तू 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 इथे कशी आलीस. हा पत्ता तुला कुठे दिला. दादासाहेब राज्यकर्त्यांना दूरदृष्टी हवी आणि तुमच्यावर तर मी कितीतरी वर्ष पाळत ठेवणार. ए हात वर हात वर. दादासाहेब तुमचे सगळे रिपोर्ट्स माझ्या फाईल मध्ये बंद आहेत. आणि हो या गोडाऊनला चारी बाजूनी घेरलेला आहे. हात वर. तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही. संध्या संध्या मी आज पुरा 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 हरलो. तू तू माझं काय करायचं ठरवलंयस. दादासाहेब या राजकारणात आपण सगळे चोर आहोत नाही का. ए हात वर. हात वर. ओके. हा तर मी काय म्हणत होते या राजकारणात आपण सगळे चोर आहोत. मी जर तुम्हाला उद्या एक्सपोज केलं तर आपली पार्टी सत्तेवर येणार नाही. आणि सत्ता तर हवी नाही का. कशीही 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 सत्ता हवीस. कशीही. दादासाहेब ही डायरी जी तुम्हाला हवी आहे हिचा सौदा करायला मी आले. काय हवंय तुला. तुमचा जीव तर मी आत्ता घेऊ शकते. पण नकोय मला. नको. मग काय हवंय काय तुला. तुला मुख्यमंत्री बनवू. एखाद्या राज्याचा राज्यपाल करू. मामुली मामुली इतकी छोटी महत्वाकांक्षा नाही आहे माझी. मग काय हवंय तुला. दादासाहेब या डायरीच्या बदल्यात मला हवंय एक बंगला एक गाडी आणि थोडाफार पैसा. थोडाफार नाही पुष्कळ पुष्कळ पैसा. सुंदरा. सुंदरा आतवर आतवर कसा आतवर करायला लावला त्याला. महिनाभर मला हे असं करत असं करता सकर साडी नेस असं देऊ का. एक क्षणभर माझ्या काळजाचे ठोके चुकल्यासारखं झालं होतं. ए सुमित तुझं अभिनंदन. थँक्यू. याच कशाला अभिनंदन. सगळं मी केलं याच अभिनंदन. कोरी आहे कोरी आहे. तर दादासाहेब भरलेल्या डायरीचा सौदा. हे बघ तुझ्या नावावरती मी बँकेत खातं उघडले 5 लाख रुपये ऑलरेडी भरले. दादासाहेब ही एवढी सगळी भानगड करून चेहरा लपवून आयुष्य काढायला 5 लाख जरा कमीच आहेत नाही. मग किती हवेत तुला. 50 लाख. ऑल राईट ऑल राईट भरले. आणि गाडी.
अगं बाहेर नवी कोरी गाडी उभी आहे तुझी जाय ती. संध्याताई 10 लाखाची इम्पोर्टेड कार वापरतात. राईट, तुला इम्पोर्टेड कार देतो 10 लाखाची. मग झालं बंगला. हा हा, बंगला तुझा आहे की तुझ्यासाठी बांधलाय? 3000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे. 3000 थोडा छोटाच आहे. नाही पण एकट्या जीवासाठी चालेल. आणखी काय हवाय तुला? हे सगळं वैभव, हे सगळं वैभव उपभोगण्यासाठी जीवदान. काय दादासाहेब, उद्या तुम्ही लोक मला पटा पटा गोळ्या घालाल, मग हे वैभव उपभोगणार कोण? असाच प्लॅन आहे ना तुमचा? नाही नाही नाही, तसं काही तसं नाही. तुला जीवदान मिळेल नक्की नक्की. तसं नाही तसं नाही, मी सांगते ते ऐका. काम झालं की इथून जाताना हे सुमित बाबू माझ्या बरोबर असतील. सुंदरा, हे जर आले तरच मी इथून निघणार. जोपर्यंत मला जीवाची खात्री होत नाही तोपर्यंत सुमित बाबू माझ्याकडे ओलीस म्हणून राहतील. सुंदरा, हा डायरीची एक कॉपी माझ्या जवळच राहील. हा कबूल कबूल. सुंदरा, आमच्या कल्पनेपेक्षा जास्त हुशार निघालीस तू. दादासाहेब, मग ती भरलेली डायरी मुख्यमंत्र्यांसकट तुमच्या हातात देईन हा माझा शब्द. अगं माझी खात्रीच पडली. आता जे 2-4 मिनिटात नाटक केलंस ना त्यावरून माझी खात्रीच पडली. एक लक्षात ठेवायचं, तिथे गेल्यानंतर सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल, पत्रकारांशी बिलकुल बोलायचं नाही, तोंड अजिबात बंद. कबूल? तयार आहे मी दादासाहेब, तयार आहे. फक्त 15 दिवस, फक्त 15 दिवस. मी काय म्हणते, सांभाळून जा आणि नीट जेवा. अगं कसली जेवती आहेस? स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भातल्या 2 ज्येष्ठ नेत्यांनी उपोषण केलं. म्हणजे त्यांच्या वृद्धत्वामुळे ते थकले आणि अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. डॉक्टरनी ज्यूस ऐवजी ग्लुकोज दिला, उपवास सुटला. हा काय पानसे? हा हा, ओ आय सी. हा नाही, त्यांना कळवा मी निघालोय म्हणून. काय मुसलमान बाई? मागच्या वेळी एक मुसलमान बाई आली होती, त्यांना संध्याताई भेटले आहेत. मी भेटते. पानसे वाजले किती तुम्ही? ठीक आहे, संध्याताई भेटतायत म्हणतायत. आय तुम्ही? हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां पानसे, महत्वाचं, शांताबाईच्या नातवाचं बारसं आहे, सगळा स्टाफ तिथं गेलाय. सिक्युरिटीची काय व्यवस्था आहे? तुमच्याबरोबर कोण आहे? हां नाही, लक्ष ठेवा जरा. हां ओके ओके, निघालो कळवा. नीट जेवायचं. सलाम अलैकुम भाईजी. भाईजी ये मेरी बेन है, आपके साथ कुछ बात करना चाहती है. इसका शोहर किसी बड़े लफड़े में अटका है, कहते हैं कोई देशद्रोही वाला मामला है. अभी मेरे सामने तो आपके साथ बात नहीं कर सकेगी, तो कई हरकत नहीं, तुम ही आम आजा करो. या सुंदरा, कम ऑन, हरी अप. झालं काम? हां दॅट्स इट. तिला बेशुद्ध केलंय. हा हा, बुरखा तिला लवकर घाल. लक्षात ठेव, मी आलोच लगेच. कोण नाहीये ना? संध्या काय झालं? बेशुद्ध पडली. क्या हुआ? इसको तो बीच बीच में ऐसा होता है, इसको तो आदत है. आदत है जी. अच्छे डॉक्टर को दिखाओ, चलो लेके जाओ. जी बाबू जी, शुक्रिया. या ना टैक्सी मिळवून द्या. आपण लगेचच आलात?
एक महत्त्वाची फाइल विसरलो, कुठे ठेवली आहे ती फक्त मलाच माहित आहे. काय झालं? कुठे काय नाही. काय झालं एवढी घाबरलीस का? नाही घाबरले नाही, ती बेशुद्ध पडली. अपसेट झाली आहेस. ती बेशुद्ध पडली म्हणून एवढं अपसेट व्हायची काही गरज नाही आहे. काय असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपसेट व्हायचं नसतं. हो ना. तुला अजून बरीच मोठी वाटचाल करायची आहे. ओके, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बाय. नमस्कार, मी संध्या रघुनंदन राजाध्यक्ष. शांताबाई, शेखर, वर्षा, शांताबाई. गुड मॉर्निंग संध्याताई. गुड मॉर्निंग. आपण कोण? मी सुमित, आपला बंदा सेवक. तुमच्यासाठी कॉफी आणले गरमागरम, तुमच्या आवडीची. प्लीज. बाकीचे नोकर कुठे? स्ट्राईक वर गेलेत. काय? शांताबाई कुठे? सध्या मला शांताबाई समजा. उद्धट आहात. प्लीज कॉफी घ्या, थंड होते. प्लीज. फोनला काय झालं? फोन डेड आहे. पानसे, पानसे. ती नुसती चौकट आहे दरवाजाची, पलीकडे भिंत आहे. या बंगल्यात येण्यासाठी हा फक्त एकच मेन डोर आहे. हे काय चाललंय? मला काय वर्तमानपत्र सकाळी वाचायची सवय आहे तुम्हाला, मला माहिती आहे. घ्या, प्लीज घ्या. आता कसं वाटतंय तुम्हाला? मला काय धाड भरली आहे. कमाल आहे. गेले 36 तास मी तुम्हाला इथं शांतपणे झोपवून ठेवलं होतं ना. काय म्हणाला? 36 तास. 36 तास. साहेब, साहेब, मी संध्याताईंना घेऊन नाशिकला गेलेत. काय? सगळा कार्यक्रम पेपर मध्ये छापून आलाय. वाचा. संध्याताई, तो कालचा पेपर आहे, आजचा पेपर आहे. वाचा. मोफत गृहवाटप योजनेचा पहिला टप्पा पूर्ण. संध्याताईंच्या हस्ते किल्ल्यांचं वाटप छापून आलंय. काय चाललंय? मी इथे मी संध्या राजाध्यक्ष बोलते. मला इथे 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 कोणीतरी डांबून ठेवलेलं आहे. हो, कोणीतरी गुन्हेगार देशद्रोही दिसतात. प्लीज तुम्ही तुम्ही मला मला इथून सोडा. हॅलो हॅलो. इंटरकॉम आहे. फक्त माझ्यासाठी वाचतो, फक्त माझ्याशीच बोलतो. लुईस. सब ठीक आहे, सब ठीक है. गुड मॉर्निंग राजा भाऊ. गुड मॉर्निंग वर्षाताई. ताईंच्या फोनची वाट बघून शेवटी आम्ही चालू. हा, त्यांना अजिबात सवडच झाली नाही. काही ना काहीतरी सारखं चाललंय.
खरं आहे तुमचं पण आम्ही काही स्वस्त बसलो नाही. बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या, बरीशी माहिती जमा केली. हा तर थोडस काम अपूर्ण राहिलंय, जसा वेळ मिळेल तसं पूर्ण करायचं. ताईने निरोप पाठवला. हो हो, मी भेटून येते. आत्ताच आली ना. आणि वर्षा, वर्षा आजच्या काही भेटी वगैरे? आजची सर्वात महत्वाची भेट गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर पै. डॉक्टर, एक काम कर, जरा वर ये. हो, खांडेकर बसा ना तुम्ही. आलेच. हा, थँक्स. संध्या ती, डॉक्टरांची भेट 4 वाजता आहे. मी हॉस्पिटलला फोन केला होता. त्याचं काय आहे वर्षा, की मी ॲक्च्युली विसरले डॉक्टर पैंच्या अपॉइंटमेंटबद्दल, आणि आता खूप काम आहे तेव्हा तू ती अपॉइंटमेंट रद्द कर. शक्य नाही. का? ही भेट CM साहेबांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं तुम्हीच मला डायरीत नोंद करायला सांगितलं होतं. CM साहेबांच्या डायरीत देखील त्याची नोंद आहे. बरोबर, त्यांनीच मला तुम्हाला सकाळी आठवण करून द्यायला सांगितलं. अच्छा अच्छा, बरोबर. मागल्या महिन्यात केलेल्या चाचणीचा रिपोर्टही आलाय कॅनडाहून. कॅनडा कुठे आलं? हा, कॅनडाहून आला. चाचणीचा रिपोर्ट आला का? या चाचणीला तर भेटायलाच हवं. काय? चाचणीचा रिपोर्ट आला ना. हो वर्षा, तू माझं एक काम कर, जरा एक फोन लावून दे मला प्लीज. नंबर बोला ताई. 3 वेळा 4 आणि 3 वेळा 7. हा फोन अस्तित्वात नाही. अगं तू लावून तर बघ. लावला. हा, लागला. काय काम? बोला. म्हणजे वर्षा? येस, हा माझाच कोड नंबर आहे आणि ही मी. अगं पण तू शांत व्हा आणि काम बोला. वर्षा, हे जे काय डॉक्टर पै बद्दलचं जे काय आहे ना, ते मला खरंच माहीत नाही ग. पण मला अंदाज आहे. अच्छा. साहेबांना आणि ताईंना मूल हवंय, पण सध्या त्यांच्या गर्भाशयात काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणून त्याचा रिपोर्ट डॉक्टर पैनी कॅनडाला पाठवलाय. तो रिपोर्ट आता इथे आलाय, म्हणजे आता पुन्हा एकदा तपासणी होणार. म्हणजे म्हणजे जो संध्याताईना प्रॉब्लेम आहे तो मला नाहीये, तेव्हा वर्षा ही भेट रद्द. काय रद्द करताय? काही नाही साहेब, खांडेकर आलेत ते सांगायला आले होते. त्या समाज कल्याण मंत्र्यांची जरा फाईल द्या. हो देते. हा, समाजाचं कल्याण करतायत हे लोक. दिल्लीहून फोन आलाय पक्षश्रेष्ठींचा. एक वेगळी इन्फॉर्मेशन आली आहे. बरं, एनिवे आज कामातून सवड काढून जरा जाऊ नये. कुठे? डॉक्टर पैंच्या हॉस्पिटलला भेट दे, महत्वाचं आहे. ओके, हो ना. आणि दुसरं, ते पत्रकार खांडेकर आले आहेत, पत्रकारांना ताटकळत ठेवू नये, त्यांना जाऊन भेट. ओके, चाललेच होते. चल बाय. बसा 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 खांडेकर, बसा ना. नमस्कार. थँक्स. हा बोला. कुठपर्यंत आलो होतो आपण? सांगतो. त्या दिवस सांगा, तुमची नाशिकची ट्रिप कशी काय झाली? छान, उत्तम उत्तम. तुमच्या जीवलग बालमैत्रिणीच्या कुटुंबियांना भेटलात? नाही ना, भेटता आलं. म्हणजे तसं मी तिला म्हटलं होतं, पार्वतीला, की तू मला येऊन भेट. ती म्हणाली होती हो येते म्हणून, पण आलीच नाही. हो काय? हो ना, आलीच नाही. अहो कशी येणार का? अहो तुम्हीच मला सांगितलं होतं की त्या वारल्या म्हणून. पार्वती, पाहिलत खांडेकर, हे अलीकडे असंच होतंय हो माझं. आय एम सॉरी, त्याचा तसा चरित्राशी काहीही संबंध नाही, ते मी ऑलरेडी रेकॉर्ड केलंय. तर महत्वाचा आणि सांगायचा मुद्दा असा की मी मध्यंतरी सानेंना भेटलो आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. साने? कसे आहेत साने? त्याने तुमच्या पहिल्या आर्टिकलची आठवण करून दिली आणि मग घाटपांडेंचा विषय निघाला. घाटपांडे? ज्याने तुमचं पहिलं आर्टिकल रिराईट केलं तो सानेचा लेखक मित्र. घाटपांडे? हो हो, जाडे मुटके चश्मेश. लगेच आभार मानायला मी त्यांना भेटले होते बरं का त्यावेळेला. तुम्ही घाटपांडेंना भेटलात? हो. पण सानेनी मला सांगितलं की घाटपांडे नावाची कुणी व्यक्तीच अस्तित्वात नाहीये. साने ठीक आहेत ना? नाही म्हणजे वृद्धत्वामुळे त्यांना विस्मरण वगैरे तर होत नाही ना? अहो मी टेप केले, ऐकू का? तुमची तब्येत बरी आहे ना? म्हणजे अलीकडे थोडे दडपणाखाली असल्यासारखे दिसत आहे. मी असं काय? नाही म्हणजे
खांडेकर, सांगितलं ना मी तुम्हाला, अलीकडे मला विस्मरण व्हायला लागलंय हो, काही सुचत नाही. खांडेकर, खूप दगदग झालीय. आपण की नाही पुन्हा केव्हा तरी भेटून बोलू. संध्याताई, फक्त थोडंसं काम. म्हणजे आता एक 10-15 दिवस तरी नाहीच भेटता येणार मला. या तुम्ही, या. हा, या. वर्षा, लवकर वर या, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. खांडेकर येते. हा, वर्षा, मला सांग, संध्याताई त्याच आहेत पूर्वीच्या? त्या त्याच आहेत खांडेकर, पण तुमची प्रकृती मात्र बिघडलेली दिसते. नाही नाही, मला सीएम साहेबांशी बोललंच पाहिजे. वर्षा, या फाईल पानसे ना दे, आणि मी सांग, मी फोन करतो. सर, मला तुमच्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचं होतं. राजा, मी कामात आहे, माझा दिल्लीचा फोन चालू आहे, आपण नंतर. सर, फक्त 2 मिनिटाचं काम. परत कधीतरी बोलू ना, कुठे जातोय मी? हा, वर्षा, संध्याताई काही बोलतायत का? काय झालं? काही बोलतायत या? खांडेकर, निघा आता. खांडेकर, वर्षाताई, डॉक्टरला दाखवा जरा. अहो, मी वर्षा, काय ठरलं? डॉक्टर पेंच्या हॉस्पिटलमधून फोन आला होता, आजची भेट रद्द. चला, बरं झालं. पण डॉक्टर पहिना अपघात झालाय, पाय घसरून पडल्या त्या. अरे वा, बिचाऱ्या पडल्या का? पण पडल्या की पाडल्या? माकड हाड मोडलंय त्यांचं. अरे रे, वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं. त्या सिस्टरला तुमच्याशी चाचणीविषयी काही बोलायचंय. काय काय बोलायचंय? बोलून घ्या. आणि महत्वाचं, खांडेकरना तुमचा संशय आलाय. ते साहेबांना सांगणार होते, पण नशीब तुमचं. संशय येण्यासारखं काय झालं? तुमच्या हातून भयंकर काहीतरी चुकलंय. अरे देवा, म्हणजे आता खांडेकरचं पण माकडहाड मोडणार? तर नाही, नुसतं माकडहाड नाही, संपूर्ण मोडणार मेल्याला. चोमडा, काय चाललंय काय इकडं? काही नाही, नाही खलबर कसली चालली तुमची? कसली खलबर? नाही, मला मुख्यमंत्री म्हणून काढून टाकायचा विषय नाही. काहीतरीच काय साहेब, कमाल करताय. संध्या, ही वर्षा सारखी तुझ्या रूम मध्ये काय करते? नाही, ते आपलं रुटीन. हे बघ, अलीकडे माझा कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. आता इंटेलिजन्स कडून रिपोर्ट आलाय केंद्राला, देशामध्ये अराजक माजवण्यासाठी दाभोळ बंदरावर स्फोटकाचा साठा उतरवलाय. अनेक मंत्री त्याच्यात आहेत. प्लीज जरा ही फाईल सांभाळून ठेव, कदाचित आज मला दिल्लीला जावं लागेल. ओके, आणि तू काळजी घे, कारण तू जे काम करतेस. एक मिनिट, एक मिनिट. हॅलो, यस सिस्टर. हां हां, हो, आय सी. थँक्यू व्हेरी मच सिस्टर. हां, थँक्यू, गुड न्यूज, चांगली न्यूज दिलीत. डॉक्टर पै कुठे आहेत? व्हॉट, केव्हा? हो माय गॉड, नो. हे बघा, जर तुम्हाला काही मदत लागली तर मला लगेच कळवा. हां, डॉक्टर पैना विचारलाय म्हणून सांगा. येस, थँक्यू व्हेरी मच सिस्टर. काय झालं? डॉक्टर पैंच्या हॉस्पिटलमधून फोन होता, सिस्टर होत्या. त्या म्हणाल्या की गेले अनेक दिवस तुमची बेड सेपरेट आहे, आता एक करायला हरकत नाही. गुड न्यूज, ऑल द बेस्ट. म्हणजे आज माझ्या नाटकाचा शेवट होणार. वर्षा, एका विवाहित स्त्रीला असा प्रश्न विचारायला तुम्हाला लाज नाही वाटत? उत्तर हवंय तुम्हाला, उत्तर हवंय. हे माझं उत्तर. संध्याताई, याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. देणार नाही. संध्याताई, जरा शांतपणे विचार करा, मी काय सांगतोय त्याचा, प्लीज. प्राण गेले तरी याचं उत्तर मी देणार नाही. रिलॅक्स संध्याताई, रिलॅक्स. संध्याताई, मी असला प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारतोय, त्याबद्दल आय एम सॉरी, रिअली. लायकी नाहीये तुमची माफी मागायची. नसे नाही, नसे नाही.
तरी सुद्धा तुम्हाला याचं उत्तर द्यावंच लागेल. देणार नाही. पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही. काय संध्याताई, डॉक्टर पैनकडे तुमचे कॅनडाहून रिपोर्ट्स आलेत आणि ते निगेटिव्ह आहेत. म्हणजे त्या वेश्याने जाऊन तपासणी केली तर? ती वेळच आली नाही. बिचाऱ्या डॉक्टर पै, त्यांचा अपघात झाला. आणखी किती निष्पाप लोकांचा जीव घेणार आहात तुम्ही? नाही हो, आमची इच्छा नाही आहे तशी खरंच, पण काय करणार, ते आमच्या हातात नाही आहे ना, ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. म्हणजे? म्हणजे या चिठ्ठीचं उत्तर. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर एकांतात कशा प्रकारे वागता, त्यावर मुख्यमंत्री साहेब रिॲक्ट कसे होतात, तुमच्या ॲक्शन्स, रिॲक्शन्स, इमोशन्स सगळं 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 लिहून द्या. देणार नाही. नका देऊ, इथंच खितपत पडा मरण यातना भोगत. हा झाला एक पर्याय. दुसरा पर्याय, संध्याताई एक महाभारतातली गोष्ट सांगतो. महातपस्वी ऋषी दुर्वास यांनी देव आणि मानव यांच्यातलं अंतर दूर करण्यासाठी घनघोर तपश्चर्या केली आणि आपल्या अलौकिक मंत्र सामर्थ्यानं देवतांना पार जखडून टाकलं. पण असे अलौकिक मौलिक मंत्र त्यांनी दिले कुणाला? एका कुमारिकेला, कुंतीला. एका संध्याकाळी अबोध कुंती सज्जावर उभी राहून त्या तेजस्वी सूर्याकडे एक टक पाहत होती. तिनं दुर्वासांच्या मंत्राचा जप केला. सूर्यनारायण हजर. कुंती घाबरली, अगतिक होती बिचारी. दोघेही दुर्वासांचे गुलाम होते. संग करावा लागला. पण मी बांधील नाहीये. पण मी बांधील आहे कुणा एका दुर्वासाचा. कॉफी घेणार? नाही, तुम्ही कॉफी घ्याच. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो, गरम गरम, तुमच्या आवडीची. तोपर्यंत तुम्ही या चिठ्ठीचं उत्तर लिहून ठेवा माझ्या आवडीचं. राईट? राईट, बाय. संध्या, एका सामान्य स्त्रीपेक्षा काय वेगळी अवस्था आहे तुझी. कदाचित कदाचित हाच सुटकेचा मार्ग असू शकतो. हो साहेब, साहेब तिला लगेच ओळखतील. एकांता सेम अतिशय रसिक आहे. आपलं सत्व हरवून ते माझ्यात एवढे सामावून जातात कि ते स्वतः सेम आहेत याचं भानही त्यांना राहत नाही. त्यांच्या एकांतातल्या सवयी म्हणजे प्रथम ते गुड मॉर्निंग संध्याताई. निघायचं? कुठे? कुठे म्हणजे? तुमचा प्लॅन फसला ना. सुंदरा जिंकली. काय? हो. कस? मी मी सगळं उलट लिहून दिलं होतं. मला शंका होतीच म्हणून मी तुमचं उलट सुलट केलं आणि सुंदरा जिंकली. तुम्ही पुन्हा हरला. कॉफी घेणार?
नाही सर, मला काय वाटतंय माहितीये का? नाही, हा अराजक माजवण्याचा जो प्रकार झालाय ना, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मला वाटतं सर की निवडणुका जवळ आल्यात, त्या सुरळीत पार पाडू नये. नाही, हे एक कारण झालं सर. आणि दुसरं कारण, आमच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल शेवटच्या टप्प्यात आलाय, तो बाहेर येऊ नये म्हणून सर मी दिल्लीला निघालो आहे. मी आल्यावर तुमच्याशी बोलतो. येस सर, त्या चार फाईल घेऊन येतोय. येस सर, येस. काय खबर आहे? काही नाही, आता सीबीआयचे अधिकारी आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसले होते. आपल्या देशामध्ये अराजक माजवण्यासाठी अतिरेक्यांनी जो आरडीएक्सचा प्रचंड साठा आपल्या देशामध्ये मागवला आहे, तो आपल्या पोलिसांनी काही ठिकाणी धाडी घालून हस्तगत केलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन सापडेल? नाही, अजूनही धाडसत्र चालू झाला. या कारवाईकडे आम्ही जातीनं लक्ष ठेवतो साहेब. मला सांगा उत्तमराव, माणसं सापडली? माणसं आता काही माणसांना पकडले, पण ते नेहमीप्रमाणेच पैसे घेऊन माल आणणारी, पोचवणारी. मला इंटेलिजन्स ब्युरो कडून अशी इन्फॉर्मेशन मिळाली की या कृत्याला आपल्या चार मंत्र्यांनी कळत न कळत हातभार लावलाय. काय सांगताय काय साहेब? येस. कोण कोण आहे ते हरामखोर? नाही, तुम्ही नाही, एक समाज कल्याण मंत्री, दुसरे पर्यटन मंत्री, दळणवळण मंत्री, आणि चौथे तुमचे परममित्र निष्ठावंत लेझिमराव झेमसे जेलमध्ये बसूनही त्यांच्या कारवाया अजून चालूच आहेत. साहेब, हे नुसते आरोप झाले, त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे काही पुरावा आहे का? नाही, पुरावे सापडतील ना, पुरावे तुम्हाला देतोय. आता तुम्हाला सांगतो, हे चार जण सापडले, संध्याचा अहवाल बाहेर येईल ना तेव्हा आणखीन सापडतील. संध्या, संध्या. साहेब, कसल्या पुरावे म्हणालात? नाही म्हणजे संध्याबाईंनी गोळा केलेले पुरावे आपण दिले म्हणजे काय बोललात तुम्ही? मी काय म्हणालो? हा, आता तुम्ही माझ्याशी बोलत होता. नाही, मला काही आठवत नाही. नाही आठवत नाही, मला काहीतरी भास झाला असेल. मी म्हणाल, मला वाटलं तुम्ही म्हणाल. संध्या, संध्या. साहेब, या चार फाईल्स, या चार फाईल्स उत्तमराव, म्हणजे या चार फाईल्स आपण श्रेष्ठींकडे पोहोचवल्या आणि त्यांनी त्याच्यावर कार्यवाही केली म्हणजे आपली मेहनत फळाला आली वाढायची. आणि पक्षश्रेष्ठीने यांच्यावर कारवाई केली नाही तर मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. नाही साहेब, असा लगेच राजीनामा द्यायचा नसतो, आपण त्याच्यावरती बारीक एक विचार करायचा. आणि मग साहेब, दादासाहेब सरकार आलेत. दादासाहेब सरकार? दादासाहेब त्यांना घेऊन ये. हो साहेब. उत्तमराव, तुम्ही गाडीमध्ये बसा, आपण जाता जाता या विषयावर बोलूया. एअरपोर्टवर. नमस्कार दादासाहेब. या दादासाहेब, प्लीज. साहेब, दादासाहेब, मी ऐकतो ते खरं आहे? खरं आहे, म्हणजे अजून धाडसत्र चालू आहे. माय गॉड, हे सारं कशासाठी? कशासाठी? कदाचित माझ्या डायरीसाठी. ती डायरी बाहेर यायला हवी म्हणून. कम ऑन संध्या, ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय दुसरं कोणालाही माहित नाहीये. साहेब, घरात इतर स्टाफ देखील आहे. नो चान्स. सध्या तुझ्याकडून इतक्या पोरकर विधानाची मी अपेक्षा केली नव्हती. तुझ्या डायरीचा अराजकाशी काय संबंध? मला असं वाटतं की डायरी बद्दलची माहिती या हॉल बाहेर गेलेली आहे. हे बघ, नो चान्स आय से, इट्स इम्पॉसिबल. तुझा संशय आहे तरी कोणाकोणावर? माझ्यावर काही सेम साहेबावर? हे विधान मी केलेलं नाही. कमॉन संध्या, तुझ्या या तर्काला कुठलाही आधार नाही आहे. आय एम सॉरी दादासाहेब, आय एम सॉरी. आर यू ऑल राईट संध्या? मी तुला विचारतो, आर यू ऑल राईट? हो दादासाहेब, आय एम. हा, नाव टू बिझनेस. हे बघ, माझी तब्येत सध्या बरी नाही, तर मी विश्रांतीसाठी फॉरेनला जातोय. तत्पूर्वी तुझी तुझा अहवाल जर पुरा झाला असला तर. हा संध्या, तुझा अहवाल पूर्ण झाला असेल तर दादासाहेबांना दाखव, मी दिल्लीहून आल्यावर पटापट शाय करेन. दादासाहेब, मला एक एक मिनिट, एक मिनिट. हा अहवाल पूर्ण झाला की आपण तिघांची बैठक घ्यायची, त्यातल्या पुराव्यांची छाननी करायची आणि आपल्या तिघांची खात्री पटली की मग तो अहवाल दिल्लीला पाठवायचा. व्हेरी फाईन. आणि या ॲज इट इज या बेळगी प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवून सेंट्रलनं त्या प्रकरणात हवाज काढून टाकले. तो आता बेळगी प्रकरण विसरा आणि आपल्या समितीलाही काही फारसा अर्थ उरला असं मला वाटत नाही. या बेळगी प्रकरणामुळे आपल्या पक्षाकडे बोट दाखवायची विरोधकांना संधी होती, ती आता संपलंय. ते संध्या, तुझ्या डायरीच्या माध्यमातून आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना एक्सपोज करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. ते डायरी विसरा आणि दिल्लीला गेल्यानंतर पक्षश्रेष्ठी तसं सांग. नाही नाही, तुमचा निरोप मी पक्षश्रेष्ठींना जरूर सांगतो. थँक्यू. पण मला विचाराल तर तो अहवाल बाहेर येऊ द्या. त्यानिमित्तानं राजकारणातली ही गटार साफ होतील दादासाहेब. अर्थात हे माझं मत झालं. तुम्ही दोघांनी चर्चा करा, ठरवा. हां दादासाहेब, माझं फ्लाईट चुकेल इफ यू डोंट माइंड. बॉन व्हॉय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू साहेब. फाईल्स विसरला तुम्ही? हो, बघ ना, अलीकडे ना महत्वाचं मी विसरायला लागलोय. ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट दादासाहेब. सुंदरा,
संध्या दादासाहेब इथल्या भिंती पारदर्शक आहेत शिवाय इथे सगळीच तुमची माणसं नाही आहे तू मला शहाणपणा शिकवू नकोस मग हे आरोप करून तुला काय सिद्ध करायचं होतं सीएम साहेब माझ्यावर अधिक विश्वास करतील म्हणून हो त्यांना कळलं वाटतो तू सुंदर आहे संध्या नाहीच नाही दादासाहेब हे पहा माझ्यासमोर नाटक करायचं नाही अजिबात नाटक करायचं नाही गाडून टाकेन तुला हे बघ तू माझी निर्मित आहेस विसरू नकोस डायरी बाहेर काढलीस हो वाचलीस नाही वेळ नाही मिळाला ती तू वाचायची अजिबात गरज नाही फक्त ती डायरी तीच आहे याची खात्री करून घे आणि आत्ता माझ्या हातात दे आत्ता हो आत्ता दादासाहेब समजा सीएम साहेबांचा काही कार्यक्रम बदलला आणि ते परत आले तर हो हो तेही खरंच दादासाहेब तुम्हाला सांगते अलीकडे सीएम साहेब सतत माझ्या बरोबर असतात मला असं वाटतं की सतत ते माझ्यावर वॉच ठेवून आहेत खर तर ती डायरी कधी एकदा तुमच्या हातात देते असं मला झालंय कंटाळा आलाय मला या सर्कशीत कोलांट्या एवढ्यावरून अगदी थकले मी कधी कधी वाटतं की मी पकडले जाईल आणि त्यानंतर तुम्ही देखील आणि मग सगळाच विनाश होईल तसं होऊ नये म्हणून तर काही करतोय मी म्हणूनच मी सांगते माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी म्हणते तसंच करा नक्की हो हे बघ ती डायरी बाहेर काढायला आजच्या इतक्या चांगला मुहूर्त नाही असं माझं मत आहे ते डायरी आजच्याच बाहेर काढ माझ्यात दे उद्या तुझी सुटका त्यानंतर मग आपला जो सौदा ठरलाय तो हो तुझी गाडी तुझा पैसा बंगला सगळं मिळेल तुला नमस्कार करते दादासाहेब हो 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 आशीर्वाद नाही देणार हो यशस्वी हो या आता या आता हो हीच ती जगप्रसिद्ध डायरी पालकमंत्री नगर जिल्हा वासनाकांड सम्राट यांच्याच आशीर्वादाने अनेक लहान मुलींची आया बहिणींची अब्रू राजरोज सुटली जाते पोलीस यांचे साथीदार तरी या प्रकरणाला वाचा फुटेल हे रायगड जिल्ह्यातले सध्या गृहराज्य निर्माण मंत्री बिस्किट किंग सगळा सागरी किनारा कस्टम किनाऱ्यावरची गावं यांच्याच दहशतीखाली कुणी ब्र काढला तर त्याचा रात्रीच खून होतो समुद्रात टाकला जातो हे सिमेंट सम्राट प्रतिष्ठानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार हे भूखंड सम्राट एक वीज प्रकल्प $2 कोटी लाच उत्तमराव देशमाने गृहमंत्री अरे देवा हे संध्याताईंनी साहेबांना कसं सांगितलं नाही हा गृहमंत्री कॅबिनेट दर्जाचा ज्याने अनेक बायकांना धंद्याला लावलं त्यांच्या संसाराची राख रांगोळी केली आयुष्यातून उठवलं संध्याताई या बॅगेतल्या सगळ्या फाईल्स त्या टेबलवर ठेवा आणि टेबलावरच्या सगळ्या फाईल्स या बॅगेत भरा ती डायरी सुद्धा या बॅगेत ठेवा मी लगेच घेऊन जाणार आहे पाहिजे तर मी मदत करते नको त्याच कामासाठी आले आहे ना मी करते तुमचा सरकारना काही निरोप हो तुझ्या सरकाराला जाऊन सांग ते फक्त एकाच जागी चुकले या रांडेला त्यांनी संध्याताई बनवलं मला त्यांनी छोटीशी का होईना पण सत्ता हातात दिली आणि माझ्या लक्षात आलं की हे मंत्री आम्हा रांडांपेक्षाही नंगे आहेत ग तुझ्या सरकाराला जाऊन सांग मी संध्याताईंची डायरी वाचली आहे फाईल्स वाचल्यात अगं आमचा धंदा तर बेशरम आहेच पण आमच्यापेक्षाही जास्त नंगे हे सगळे मंत्री आहेत यांना तर भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे संध्याताई अगं जा तुझ्या दादासाहेबांना सांग तुझ्या सरकाराला सांग आता ही सुंदरा त्यांचा कुठलाही हुकूम मानणार नाहीये संध्याताई तुम्ही जीवाशी खेळता अरे चल हट या जीवाची पर्वा नाहीये मला आता पर्वा आहे ती येणाऱ्या पिढीची
त्या इवल्या इवल्या जीवांसाठी हा शूद्र जीव कुर्बान झाला तरी बेहतर. संध्यातही तुम्ही ऐकलं नाही तर मला तुमच्यावर बळजबरी करायची करणार. माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे समजलं. इथून बाहेर पडायचं, सरळ बाहेर पडायचं. चाल आजपासून तुला मी बडतर्फ केलं. चाल पानसे, वर्षाला आम्ही कामावरून काढून टाकले. हो तिचा नको त्या कामात फार इंटरेस्ट आहे. तिचा पगार आत्ताच येते द्या आणि तिला जाऊ द्या. पुन्हा ती इथे दिसता कामा नाही. हजारो निष्पाप जीवांच्या बळी घेणाऱ्या सरकारा, आम्ही तुझ्या विरुद्ध युद्ध पुकारलंय. कारण आम्ही या देशाचं नमक खाल्लंय. आम्हाला या देशाचा अभिमान आहे. अरे अरे, या देशावर आमचा शूद्र जीव हजारो वेळा कुर्बान करू. आता गल्ली गल्लीत येऊ, चौकात चौकात येऊन ओरडू की तुम्ही सगळे चोर आहेत, हे मंत्री चोर आहेत, देशद्रोही आहेत, समाजद्रोही आहेत. सरकारा या रांडेचं राज्य कसं असतं ते आता दाखवतेच बघ तुला. वा सुमित, तू तिला हे शिकवलं होतंस, हे शिकवलं होतंस तिला. अरे काल तिला भेटलो तेव्हा ती सुनवा झालीच नव्हती, सुनवा नव्हतीच मुळी. वा दादासाहेब सरकार, इतका गाढवपणा तुम्ही आयुष्यात कधी केला नसेल. अरे एका वेश्याला मी पतिव्रता बोलवा निघालो, ती पतिव्रता झाली की नाही मला माहित नाही. तिने मला मात्र खिडकी राहून बसवलाय सरकार. अरे ह्या संध्याकाळी एक डायरी आहे, त्या डायरी शेवटी एक राजा बोंगळा आहे, पण तो कोण आहे तिला माहीत नाही. या सुंदरीला हिला सगळं माहित आहे. ती सुरुवातच मी राजा बुंगळ्यापासून झाले. चा 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 चा, ही नक्की मला रस्त्यावर आणणार, खड्ड्यात घालणार, मला आत्महत्या करायला भाग पाडणार. सरकार शांत व्हा, प्लीज शांत व्हा. सरकार हुकमाचा एक्का अजूनही आपल्याच हातात आहे. आणि हा एक्का हा डाव नुसता पलटवणार नाही सरकार, तर आपल्याला हा डाव जिंकून देणार. हे बघ सुमित, जुगारात देखील ब्लाइंड खेळायची मला सवय नव्हती. आयुष्यात एकदा ब्लाइंड खेळलो तो वडावर आपण. प्लीज प्लीज. ऑलराइट ऑलराइट, काय तुझा हुकमाचा एक्का? माझ्या हुकमाचा एक्का आहे संध्या रघुनंदन राजाध्यक्ष. व्हॉट? येस. अरे म्हणजे माझी दोन्ही बाजू धिंड काढायचा विचार आहे तुझा सरकार? नो, आय डोंट अग्री. प्लीज, आय डोंट अग्री एट ऑल. प्लीज. हे बघ सुमित, आयुष्यात मी खूप राजकारण खेळलो, खूप खूप पैसा मिळवला, कुठल्याही भल्या बुऱ्या मार्गाने पैसा मिळवला, पण तो पैसा निवडणुकीच्या वेळी प्रामाणिकपणे इतरांना दिला. काय त्या पैशावर कुठलाही स्टँड नव्हता रे, तो काळ नव्हता, भ्रष्ट नव्हता, फक्त पैसा होता पैसा. याच पैशाच्या जोरावर अनेक प्रामाणिक लोकांना भ्रष्ट केलं आणि भ्रष्ट लोकांना विकत घेतलं. पण ही सुंदरा हिला भ्रष्टही करू शकत नाही आणि विकतही घेऊ शकत नाही. सुमित, मला लंडन तिकीट काढ, मी निघालो लंडनला. चाल तिकीट काढ माझं. सरकार प्लीज, हे ओढ नको माझ्या अंगावर. आय एम सॉरी सरकार. सरकार, मी आपल्या भावना समजू शकतो, त्या भावनांचा होणारा उद्रेकही समजू शकतो. सरकार, माझा प्लॅन काय आहे तो आपण एकदा ऐकून तर घ्या प्लीज प्लीज. ऑलराइट ऑलराइट, काय तुझा प्लॅन? मुख्यमंत्र्यांचा खून. कुणी आहे का तिकडे? प्लीज दरवाजा उघडा, मला बाहेर येऊ द्या. दरवाजा उघडा. कोणी नाही इकडे, मी एकटा इथे माझं डोकं फिरलं म्हणून बडबडतोय. कोणी इकडे? प्लीज प्लीज शांत बसा. सरकार सरकार, मुख्यमंत्र्यांचा खून होऊ नये म्हणून ही संध्याताई काय वाटेल ते करेल. केवळ आपल्या नवऱ्याचा खून होऊ नये म्हणून संध्या वाटेल ते करेल, मी नक्की काय करेल रे सांगतो सरकार. थांब, इथे तुझी गफलत होणे शक्यत आहे सरकार. ह्या संध्याला मी लहानपणापासून ओळखतो, तिचे वडील माझे मित्र होते. ते सगळा राजकीय प्रवास माझ्या डोळ्यासमोर घडलाय. ती राजकारणात एक स्ट्रॉंग वुमन आहे इंदिराजी सारखी. केवळ आपण नवऱ्याचा खून होऊ नये म्हणून ती आपल्या तत्वाला तिलांजली देईल असं मला वाटत नाही, अजिबात वाटत नाही. एक मिनिट सरकार, नवऱ्याचा खून होऊ नये म्हणून नाही सरकार. मग एका प्रामाणिक राज्यकर्त्याचा खून होऊ नये म्हणून ही संध्याताई काय वाटतील ते करेल. येस, गेले काही दिवस मी सतत तिच्या बरोबर आहे. तिला इमोशनल ब्लॅकमेल करतोय, मेंटल टॉर्चर करतोय, धमकावतोय, भीती घालतोय, पण बाई ठिम्म हलत नाही. याचं कारण सरकार,
तिचा मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याहीपेक्षा सरकार तुमच्यावर तिचा जास्त विश्वास आहे. माझ्यावर सरकार जोपर्यंत दादासाहेब सरकार मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहेत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची तिला खात्री आहे सरकार. आणि म्हणूनच ज्या क्षणी तिच्या डायरीतला राजा मुंगळा दादासाहेब सरकार आहे तिला कळेल त्या क्षणी ती खचेल, कोसळेल, कोलमडेल आणि सरकार तोच क्षण आपल्याला हवाय. राईट राईट योर टॉस्क सेन्स. थँक्यू सरकार. कम ऑन राईट मी थांबतो बाहेर एक मिनिट. सरकार सरकार तुम्ही सुद्धा मला इथेच हवे आहात. आर यू गॉन मॅड? नो आय एम नॉट. सरकार राजा मुंगळ्याची ओळख पटल्यानंतर तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील जी फक्त राजकारण धुरंधर दादासाहेब सरकारच देऊ शकतात सुमित. नाही येस येस हा सुंदरासूर मी उभा केलाय त्याला मीच गाडून टाकलं पाहिजे. ऑल राईट ऑल राईट बोलव तिला मी थांबतो इथे. थँक्यू सरकार. संध्याताई. दादासाहेब याव 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 संध्याताई राजाध्यक्ष याव. तुम्ही? हा दादासाहेब सरकार उर्फ समांतर माफिया सरकार उर्फ तुमच्या भाषेतला राजा मुंगळा या वारुळात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. याव याव याव. जे समोर आहे तेच सत्य आहे संध्याताई. सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर असत. हे सगळं मी केलं आणि त्याचं कारण तुझी ती डायरी. संध्या तुझ्या डायरी ती सगळी फडफडणारी पानं माझ्या मुठीत बंद आहेत आणि त्याचा सौदा आपण आता इथे करणार. एक डायरी मला दे नाहीतर नाहीतर तुझ्या नवऱ्याचा जीव. डायरी दे नवऱ्याचा जीव घेतो. नाही देणार. डायरी दे. नाही. जाळून ठार मारील त्याला मी. डायरी दे. पाण्यात बुडवून टाकीन मी. डायरी दे. त्याचे तुकडे तुकडे करून गिधाडाला खायला घालीन मी. डायरी दे. डायरी दे. सुमित समजून सांगितला. डायरी दे. डायरी घे तिच्याकडून. संध्याताई संध्याताई मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नका प्लीज. तुमच्या हिताचं असेल ते. संध्याताई मला तुमच्याकडून एक चिठ्ठी हवी. साहेब साहेब पत्रकार खांडेकर आलेत. बाबू मी आता दिल्लीहून दमून आलोय. नाही साहेब खूप वेळापासून वाट बघतायत तुमची. संध्याताई कुठे आहेत? संध्याताई स्टडी रूम मध्ये आहेत. तुझं काय त्या खांडेकर बरोबर काय वशिला दिसतोय साहेब. जा जा बोलो चल पाठव. ये राजा ये बैस. ओ माय गॉड काय रे हाताला काय केलंयस तू? अपघात झाला. हो आय एम सॉरी आय एम सॉरी. सर तुम्ही सॉरी म्हणू नका पण हा अपघात घडवला. व्हॉट डू यू मीन बाय अपघात घडवला? सर तुम्हाला त्या दिवशी मी जे सांगायचा प्रयत्न केला सर मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे. पण प्लीज तू एक्साइट होऊ नको. शांत हो शांत हो शांतपणे बोल प्लीज. जे काही तुला सांगायचं आहे ते कुणालाही न घाबरता स्पष्टपणे सांग. कम ऑन स्पीक आउट बोल. सर तुमच्या बरोबर ज्या संध्याताई राहतात तुम्हाला ज्या संध्याताई वाटतात त्या तुमच्या पत्नी संध्याताई नाहीत. व्हाट? येस त्या दुसऱ्याच कोणीतरी आहेत पण तुमच्या पत्नी संध्याताई नाहीत. सर माझ्या त्या पत्रकाराचा तिसरा डोळा मला फसवणार नाही. वैसी राजा हे तू कशावरून सांगतोयस मला? सर त्यांनी मला पूर्वी सांगितलेल्या गोष्टी आणि आता सांगितलेल्या गोष्टी परस्पर विरोधी आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांची नाशिकची मैत्रीण पार्वती वारली असं त्या पूर्वी म्हणाल्या. आता म्हणतात मी तिच्याशी फोनवर बोलले. पार्वती तसंच ते घाटपांडे प्रकरण. घाटपांडे? हा
जनता टाइमचे संपादक साने यांनी मला सांगितलं की घाटपांडे नावाची कुणीही व्यक्ती अस्तित्वात नाहीये. या संध्याताई म्हणतात मी त्यांचे आभार मानले, त्यांना भेटले, ते जाड बुटके काळे चष्मावाले. आणखीन सर आणखीन बरंच मी टेप केलं ऐकू. नो 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 नो. आता त्या वर्षाला तडका पडकी नोकरीहून सस्पेंड केलं का राजा? त्याचा मला फोन आला होता, तिचा मला त्याचा काय सर? ते महत्वाचं नाहीये, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं म्हणजे मी हे सगळं तुम्हाला सांगणार होतो म्हणून माझा जीव घ्यायचा प्रयत्न झाला. सर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, या तुमच्या पत्नी संध्याताई नाहीत, या दुसऱ्याच कुणीतरी आहेत. राजा, जिच्या बरोबर रोज सकाळी मी निहारी करतो, अनेक विषयावर गप्पा मारतो, चर्चा करतो, दिवस रात्र जिच्या सहवासात असतो, मला क्षणभरही कधी वाटत नाही की ती माझी पत्नी नाहीये म्हणून. मग हे तू कशावरून सांगतोयस? सर मी तुम्हाला हे सगळं सांगायचा प्रयत्न केला म्हणून माझा. प्लीज प्लीज राजा, आय एम ग्रेटफुल टू यू. अरे या भेसळयुक्त भ्रष्ट जगात तुझ्यासारखा एक प्रामाणिक पत्रकार, रादर एक प्रामाणिक माणूस आहे याचा मला अभिमान आहे. पण आता तू जे काही सांगतोयस ना ते सर सध्या संध्याताई कोणत्या प्रकरणाचा तपास अथवा चौकशी करतायत? कमान राजा, महत्वाची प्रकरण रोजच चालू असतात. अरे म्हणून काय कोणी कोणाची बायको बदलतो का? सर मला एक सांग राजा, तुझ्या नक्की हातालाच मार लागलाय ना? नाही म्हणजे तू एक काम कर, हा तू आता घरी जा, विश्रांती घे, हा आणि संध्याकाळी 5 वाजता बंगल्यावर ये. आज 5 वाजता मी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि तिथं मला तू हवायस. आणि ही प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर मला पुष्कळ वेळ आहे, आपण दोघं जण थंड हवेच्या ठिकाणी जाऊ, भरपूर गप्पा मारू. हा ये जा. 1 मिनिट राजा. सर आता हे जे काही तू मला सांगितलंस ते बाहेर जाऊन कुठं बोलू नकोस. लोक तुला वेड्यात काढतील. अरे मुख्यमंत्र्यांची पत्नी बदलली तर जनतेनं कुणाकडे बघायचं रे? सर ये, विश ऑल द बेस्ट. ये संध्या, संध्या, संध्या. तुम्ही दिल्लीहून कधी आलात? कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं काय विचारताय तुम्ही? कोण आहेस तू? तू माझी पत्नी संध्या नाही, तू दुसरी कोणीतरी वेगळीच आहेस. रघुनंदन काय हवंय तुला इथे? माझ्या माझ्या संध्याची डायरी काय, कशासाठी आलेस? कोण आहेस तू इथे? रघुनंदन असं काय विचारताय तुम्ही? माझ्यावर असं संशय का घेताय तुम्ही? रघुनंदन कितीतरी वर्षांनी मी माझं स्वतःचं नाव आठवलं, म्हणजे रादर मी विसरलो होतो. काय मंत्रिमंडळ मला रघ्या म्हणतं, रघ्या. काय तो आपला खांडेकर आहे ना, खांडेकर. हा त्याचा अपघात झाला, मार त्याच्या हाताला लागलाय, परिणाम डोक्यावर झाला. तो मला म्हणाला की ही तुमची पत्नी संध्या नाही, ही दुसरीच कोणीतरी आहे. मलाही गंमत करावीशी वाटली. आय एम सॉरी. अशी थट्टा पुन्हा नाही करायची. नाही नाही राजा, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. कशी झाली तुमची दिल्लीची ट्रिप? कशी होणार? नेहमीप्रमाणे. त्या 4 फाईल पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्या, त्यांनी उघडल्या देखील नाही, वाचणं तर दूरच. मला म्हणाले यांना गुप्तपणे बडतर्फ करा, वाटल्यास तुमच्या 3 सदस्यीय समितीच्या अहवालात नोंद करा, पण कुठेही बाहेर एक्सपोज करू नका. काही नाही ग, काही नाही, साले सगळे करप्ट आहेत, चोर आहेत. तुझा अहवाल तयार आहे? हो. आज संध्याकाळी 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे, मी तो अहवाल प्रेसला देणार. फोन वाजतोय, मी आलो नाही म्हणून सांग, मला लगेच बाहेर जायचंय. हॅलो. हा मी ओळखते त्याला. हो त्याला आत पाठवा. हे बघा, त्याची नीट तपासणी करा आणि नंतरच आत पाठवा.
मला माहिती आहे तू इथे का आलायस, पण मी तुझ्या बरोबर येणार नाही, निदान 5 वाजेपर्यंत तरी नाहीच. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, नको येऊस. पण एक लक्षात ठेव, थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचा हा बंगला, मुख्यमंत्री तू, तू जमवलेले सगळे पुरावे, अहवाल, फाईल्स, ती डायरी सगळ्यांची राख होणार आहे. मला त्याची पर्वा नाही. ठीक आहे. खरं तर मी तुला भेटायला आलोच नव्हतो, माझं मुख्यमंत्री साहेबांकडे महत्त्वाचं काम होतं, त्यांच्यासाठी एक खास भेट आणली होती, इम्पोर्टेड पेन. तुझ्या अहवालावर सही करायला लागेल ना त्यांना. पण एक अडचण आहे, म्हणजे काय, सही करण्यासाठी ते जेव्हा हे पेन उघडतील, म्हणजे तो मुख्यमंत्री साहेबांना ठार. कांट हेल्प, काय करणार, साहेब वर आहेत ना. सुमित, सुमित. अरे हो, जाण्यापूर्वी जरा ही चिठ्ठी नजरे खालून खाल. मला त्याची गरज वाटत नाही. संध्याताईंची आहे. संध्याताई, ज्यांची जागा तू घेतली आहेस अशा एका स्त्रीची ही व्यथा. आणि शिवाय त्यांनी सुरू केलेलं कार्य तूच पूर्ण करतेस, त्यामुळे तुला वाचायला काहीच हरकत नाही. प्लीज. प्रिय सुंदरा, प्रथम तुझं अभिनंदन. मला तुझा अतिशय अभिमान वाटतो. मी तुला भेटले नाही, पाहिलेही नाही, पण माझ्या वेदना या तुझ्याच आहेत, कारण तुझ्यातही मीच आहे आणि माझ्यातही तूच आहेस. आज मी हरले, हरले, कारण भ्रष्टाचाराशी, अन्यायाशी लढताना मी कधीच हरणार नाही, पण या नराधमाने माझ्या सौभाग्यालाच ठार मारायचा घाट घातलाय, आणि ते नक्कीच त्यांना ठार मारतील. माझं त्यांच्यावर विलक्षण प्रेम आहे, त्याही पेक्षा मी पण एक स्त्रीच ग, माझ्यापेक्षा माझ्या कुंकवाला महत्व देणारी. जर ते शाबूत राहिलं तर अशा अनेक भ्रष्टाचार रूपी वादळाशी मी झुंज देईन, पण ते मला हवे आहे आणि ते सर्वस्वी तुझ्याच हातात आहे ग. मी पदर पसरते, भीक मागते, मला माझे. वा संध्याताई, शेवटी तुम्ही देखील राजकारणीच निघालात. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या भावनेला हात घालून तुम्ही तुमच्या नवऱ्याचं दान मागताय. देईन मी, तुमचा नवरा तुम्हाला परत देईन, पण ते अशासाठी की एक प्रामाणिक राज्यकर्ता जिवंत राहावा म्हणून. सुमित, ही चिठ्ठी तू बळजबरीने लिहून घेतलेली नाहीस ना? तू खात्री करू शकतेस? ती कशी कशी. या क्षणाला तू माझ्याबरोबर बाहेर पडायचंस. तू जमवलेले सगळे पुरावे, अहवाल, फाईल्स, ती डायरी सगळं सोबत घेऊन बाहेर पडायचंस. आपली गाडी विशिष्ट ठिकाणी थांबेल, समोरून दुसरी गाडी येईल, त्यामध्ये संध्याताई असतील. मी आणि संध्याताई ते सगळे पुरावे चेक करू, त्याच वेळेला तू हे सगळं त्यांच्याशी कन्फर्म करू शकतेस. आपलं हे सगळं गाडीमध्ये नेऊन ठेवून तू स्वतः जातीनं तिथं उभा राह, बरं का? कोणाला येऊन देऊ नकोस, ओके? मी मंत्रालयात जाऊन येतो. हे कोण? सुमित, माझी मैत्रीण पार्वती, तिचा भाऊ. पार्वती, एक मिनिट, यांचा चेहरा मला कुठंतरी बघितल्यासारखा वाटतो. लेट मी रिकलेक्ट माय मेमरी. तुला सांगतो, एक मुसलमान बाई एका रात्री आली होती, तिच्या बरोबर जो ग्रहस्थ होता त्यांचा चेहरा आणि यांचा विलक्षण साम्य आहे. मिस्टर सुमित. सुमित काय, मिस्टर सुमित चेहऱ्यामध्ये साम्य असू शकत नाही का? नाईस पेन यू आर हॅव्हिंग, लेट मी सी. नो, दुसऱ्याची वस्तू वापरायची मला सवय नाही. ओके, विश यू ऑल द बेस्ट, नाईस मीटिंग यू. राईट, मी येतो संध्याकाळी 5 वाजता, प्रेस कॉन्फरन्स.
पाच मिनिटात ये, गेटवर पाच मिनिटात ये, नाहीतर आत्ताच्या तर हे पेन साहेबांना देईन. येते मी. That's it. माझे तमाम रस्ते गर्भात शोधिले मी, किल्ले नराधमांचे स्वप्नात उडविले मी, प्रश्नास उत्तरांनी सजवीत मी निघाले. मी जन्मले कुठे, निघाले कुठे, मी जन्मले कुठे, निघाले कुठे. हॅलो धनसाहेब. बोला बोला. हा धनसाहेब, तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पडत होत्या. म्हणजे तुम्ही सुंदराला घेऊन आपल्या घडवून समोरच्या मैदानावरती आला. संध्याबाईंची गाडी अगोदरच तिथे येऊन उभी होती. सुमित सुंदराला घेऊन संध्याबाईंच्या गाडीकडे गेला. सुंदरा गाडीमध्ये जाऊन बसली. हा सुमित बाहेर उभारून कागदपत्र पाहत होता आणि या लुईसनी काय गोंधळ केला काही समजेना. आठपडे एकदम मोठा स्फोट झाला. सगळीकडे धूर धूळ, सगळं होत्याचं नव्हतं झालं. पण दादासाहेब दादासाहेब, त्या धुराच्या लोटातून एक पांढरी साडी नेसलेली बाई बाहेर जाताना दिसली. अरे ती का नेमिली? कोण असेल हो ती दादासाहेब? पण दादासाहेब, या स्फोटामध्ये सगळी कागदपत्र नाहीशी झाली दादासाहेब. पण दादासाहेब, एक वाईट गोष्ट पण झाली. काय? त्या त्या स्फोटामध्ये बहुतेक सुमित सुद्धा. पण एक गोष्ट झाली ना दादासाहेब, आपली खुर्ची त्यामुळे बळकट. दादासाहेब दादासाहेब. हॅलो. हॅलो उत्तमराव. आता मला एक इन्फॉर्मेशन मिळाले. जोगेश्वरी जवळ एक गोडाऊन आहे, त्याच्या समोर एक रिकाम मैदान आहे, तिथे एक मोठा बॉम्बस्फोट. ती बातमी आताच आमच्यामध्ये पोहोचली, आम्ही तुम्हाला कळवणार होतो साहेब. उत्तमराव, मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की जो दाभोळला जो स्फोटकाचा साठा सापडला त्याच्यापैकी हा प्रकार नाही ना? नाही नाही साहेब, त्याच्याशी याचा काही संबंध नाहीये. काय साहेब, ही सिनेमासाठी स्फोटक तयार करतात ना, त्याचा एक कारखाना जोगेश्वरीमध्ये आहे. त्या कारखान्यामध्ये हा स्फोट अपघाताने झालेला आहे, त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला जरा नुकसान पोहोचलं इतकंच. तुम्ही जरा जातीने चौकशी करा. हा करतो करतो. आणि मला लगेच कळव. हा कळतो ना साहेब, कळव. माय गॉड, अजूनही संध्या कशी आली नाही. सर तुमच्यासाठी पत्रकार खोळंबलेत. तू जरा जातीन सगळ्यांकडे बघ. सर आलोच. येस सर. आलोच. हॅलो दिल्ली पक्षश्रेष्ठी प्लीज. सर. येस सर. नाही सर, मी आता प्रेस कॉन्फरन्सकडेच निघालोय. हो नाही, दादासाहेब सरकार येत आहेत. हो नाही, प्रेस कॉन्फरन्स आता आहे. काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ नको? तो तो अहवालही प्रेसला देऊ नको? सर तो अहवाल प्रेसला जाऊ दे. नाही, हे भ्रष्ट गुन्हेगार माणसं लोकांसमोर येऊ द्या सर. ही निवडणूक नक्की आपणच जिंकू. येस आय मीन इट सर. सर प्लीज सर, तुम्ही असं करू नका. नाही नाहीतर मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. सर ओके मिस्टर पक्षश्रेष्ठी, राजीनामा मी माझ्या खिशामध्ये ठेवलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तो अहवालही प्रेसला देईन. येस आय मीन इट, जनतेसमोर आणेन. यो बास्टर्ड करप्ट साले चोर. पानसे पानसे संध्याताई अजून आल्या नाहीयेत. हे बघा, त्या एकट्या कधी अशा सिक्युरिटी न घेता बाहेर जात नाहीत. प्लीज पानसे चौकशी करा जाते ने. येस आय मीन इट. बाबू. काय साहेब? बाबू मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये आहे, दादासाहेब सरकार येतील, त्यांना बसवून ठेव. हो साहेब. आणि संध्याकाळी आल्यावर मला लगेच कळव. ठीक आहे साहेब.
हॅलो, हा कोण? दादासाहेब सरकार आलेत? हो हो, पाठवा त्यांना, पाठवा पाठवा. ठीक आहे, पाठवा. नमस्कार दादासाहेब. नमस्कार. बसा तुम्ही, सीएम साहेब प्रेस कॉन्फरन्स साठी गेले. अरे पण मला इथे बोल. येतील, तुम्ही बसा. संध्या, सुधा, कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी वाचले दादासाहेब. कोण आहेस तू? मी संध्या असेन किंवा सुंदरा, काय फरक पडतोय? दादासाहेब, माझ्या डोळ्यांनी पाहिल्यात त्या पांढऱ्या साडीच्या फक्त चिंध्या चिंध्या. आता कोण वाचले आणि कोण गेले यात काहीच अर्थ नाहीये, कारण तिच्या अस्तित्वाशिवाय माझं नाही आणि माझ्या अस्तित्वाशिवाय तिचं अस्तित्व नाही. शेवटी आम्हीच काय? आम्ही आहोत या 100 कोटी जनतेमधली एक बारीकशी ठिणगी. हे बघ, तुझं तत्वज्ञान ऐकायला मला वेळ नाही आणि त्याची काही गरज नाही. आता तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही, डायरी नाही, अहवाल नाही, सगळं. नाही दादासाहेब, नाही. पुन्हा एकदा पुरावा मिळेन मी, पुन्हा एकदा डायरी लिहिन, पुन्हा एकदा अहवाल तयार करेन, विश्वास ठेवा. कर 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 कर, तोपर्यंत तुमचं सरकार बदललेलं असेल. हॅलो, कोण आहे का? मा दिल्ली. हा बोला, मी दादासाहेब बोलतोय. सरकार काय? सेमने राजीनामा दिला आत्ता? इट्स न्यूज. आणि आता ही राज्याची जबाबदारी मी सांभाळू म्हणत? नो सर, नाही. हे ह्या तुमच्या आधीच्या सेने इतकी घाण करून ठेव, ती सगळी मीच निस्तरू शकेन म्हणता. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. थँक्यू सर. संध्या, सुंदरा, तुमचं अभिनंदन करू की तुम्हाला शेडक. हे बघ, तू काही सांगितलंस लोकांना तरी लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. लोकांचा आश्चर्यावर फार कमी विश्वास बसतो. नाही दादासाहेब, मी पुन्हा एकदा आश्चर्य घडवू शकते. पुन्हा एकदा घडव. अभिनंदन दादासाहेब, अभिनंदन, मुख्यमंत्री झालात. थँक्यू, थँक्यू मिस्टर रघुनंदन राजाध्यक्ष, थँक्यू. चला प्रेस कॉन्फरन्सला चला. कसली प्रेस कॉन्फरन्स? ती मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे, तुमची नाही. स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो इथे? नाही. बायकॉट, हे काय झालं तुला? ते नंतर सांगते मी तुम्हाला. या दोन फाइल्स. आर यू ऑलराइट? हां, मी ठीक आहे. दादासाहेब, आता घटनेविरुद्ध जाऊ नये, आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार. हो दादासाहेब. नाही म्हणजे आमच्याकडे पुरावे कमी असतील, पण ते स्पष्ट आहे. मी प्रेस कॉन्फरन्सला. येस. आता तुम्ही काळजी घ्या दादासाहेब. हो. ही कोण आली आणि कोण गेली? दादासाहेब, हे सगळे प्रश्न निरर्थक आहेत. सवाल एकच आहे, जर तिने तुम्हाला काळजी घ्यायला सांगितली तर काळजी जरूर घ्या. सरकार काळजी घ्या, कारण ती जनता आहे. जनता. हो 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 हो, काळजी घेईन, काळजी घेईन, जरूर काळजी घेईन. अरे, काळजी घेण्याचं आयुष्य सर्व आमचं. मी काळजी जरूर घेईन, पण तुमचा तो अहवाल छापला जाणार नाही याची काळजी घेईन. अरे, गेल्या 50 वर्षात आमच्या आयुष्यात अनेक सुंदरा आल्या, संध्या गेल्या, आम्ही आहोत तिथेच आहोत. गेल्या 50 वर्षात या देशामध्ये अनेक पक्षांची सरकार आली. काय झालं? फक्त रंग बदलले, बाकी आहे तसंच आहे. जोपर्यंत मतदार राजा, अरे तू अचल आहेस, तोपर्यंत आम्ही अढळ आहोत. आणि आमचा अढळपण कायम टिकवण्यासाठी दर 5 वर्षांनी हे मतदार राजा तुला पालखीत ठेवून मोठ्या डौलान तुझी मिरवणूक काढतो. आम्ही आम्ही त्या पालखीचे भोवी होतो. निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, आपण आम्हाला विसरला नाहीत, धन्यवाद. निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत, आम्हाला विसरू नका बरं, आम्हाला विसरू नका.
हाँ।